हा जो टेबल आहे तर हा टेबल मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित वही मध्ये लिहून घ्यायचं आहे. तुम या टेबलच्या माध्यमातून तुम्ही कशाही प्रकारचं वाक्य असू द्या त्या वाक्याचं पॅसिव वाईज आहे तुम्ही एकदम सहज आणि एकदम सेकंदामध्ये तुम्ही पॅसिव वाईज करू शकताय. लेटच्या वाक्याचं पॅसिव वाईज करताना काय करायचं सेम तसंच फॉलो करायचं सेम स्ट्रक्चर आहे बाकी काहीच नाही. लेट वापरायचंय ऑब्जेक्ट घ्यायचंय त्याच्यानंतर बी वापरायचंय नंतर व्ही थ्री वापरायचंय आणि जर त्याच्यामध्ये करता असणार आहे तर तो बाय प्लस सब्जेक्ट ची द्वितीय आपल्याला त्या ठिकाणी वापरायचे म्हणजे सेम स्ट्रक्चर पहिल्यासारखंच फक्त काय करायचंय वाक्याच्या सुरुवातीला लेटला लेटच राहणार आहे नंतर ऑब्जेक्ट घेणार आहेत आणि बी प्लस व्ही थ्री वापरतोय. लेट हिम बी टेकन अवे या ठिकाणी लक्षात घ्यायचं लेट हिम बी टेकन अवे म्हणजे हे वाक्य पॅसिव व्हायचं आहे. मग आपल्याला इथे लक्षात येईल रीड द आन्सर ऑप्शन्स अँड रेकॉग्नाइज द टाइप ऑफ सेंटेन्स गिव्हन या वाक्याचं कोणतं वाईज या वाक्याचं टाईप आपल्याला विचारलाय की हे वाक्य कोणत्या वाईजचं आहे. मग लेट हिम बी टेकन अवे लेट हिम बी टेकन अवे मग मी तुम्हाला सांगितलं लेटचं वाक्य त्याच्यामध्ये जर बी प्लस व्ही थ्री असेल तर ते वाक्य कशाचं असेल पॅसिव वाईज असते. मग या ठिकाणी 100% काय असणार आहे पॅसिव वाईज काय आहे पॅसिव वाईज पण पॅसिव वाईज लेटचं वाक्य पॅसिव वाईज तर आहेच आहे परंतु आपण कोणत्या प्रकारचे वाक्य कोणत्या प्रकारच्या वाक्याचं आपण लेटने पॅसिव वाईज करत असतो तर इम्परेटिव्ह सेंटेन्स असतं ते कोणतं असते आज्ञार्थी वाक्य. लेटचे वाक्य जे असतात तर लक्षात ठेवायचं लेटचं वाक्य हे आज्ञार्थी वाक्यच असते इम्परेटिव्ह सेंटेन्सच असते म्हणून त्याचं उत्तर 4 नंबरचं ऑप्शन बरोबर. काइंडली डू दिस वर्क आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं काइंडली हा जो शब्द असेल तर काइंडली या शब्दामधून रिक्वेस्ट व्यक्त केली जाते विनंती असते काय असते रिक्वेस्ट. काइंडली या शब्दामधून आपण काय करतोय रिक्वेस्ट म्हणजे विनंती व्यक्त करत असतोय. मग या ठिकाणी विल यू डू दिस होईल का नाही आपल्याला काय करायचं याचं लक्षात घ्यायचंय हे ऍक्टिव्ह वॉइस आहे फॉर द गिव्हन ऍक्टिव्ह वॉइस सेंटेन्स आपल्याला पॅसिव्ह वॉइस करायचंय. मग कॅन द वर्क बी डन बाय यू असं होणार आहे का नाही यू आर रिक्वेस्टेड टू डू दिस वर्क अँड डू दिस वर्क या ठिकाणी उत्तर बरोबर आहे ते कोणतं सी कारण काइंडली या शब्दामधून आपण काय करतोय रिक्वेस्ट व्यक्त करतोय. आणि मग मी सांगितलं तुम्हाला आज्ञार्थी वाक्य जे असतं तर आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव वाईस आपण काय करतोय लक्षात घ्यायचं आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव वाईस हे आपण 3 प्रकारे करतोय. मग पहिला प्रकार आहे लेट दुसरा प्रकार आहे शुड बी आणि तिसरा आपण अर्थानुसार जर वाक्यामध्ये विनंती केली असेल तर त्या वाक्याचं आपण पॅसिव वाईस करताना काय करतोय मग निश्चितच आपल्याला या ठिकाणी काय करायचंय रिक्वेस्टेड वापरायचं आहे यू आर रिक्वेस्टेड आणि यू का वापरायचंय मी तुम्हाला सांगितलं आज्ञार्थी वाक्याचा कर्ता जो असेल तर तो कोण असेल समोरचा व्यक्ती असेल. मग समोरच्या व्यक्तीसाठी आपण काय करतो यू हे प्रोनाऊन वापरतो आणि म्हणून काय करायचंय यू आर रिक्वेस्टेड. जर आज्ञार्थी वाक्यामध्ये जर सल्ला दिला असेल तर यू आर ऍडवाइज जर आज्ञार्थी वाक्यामध्ये जर आज्ञा केली असेल तर त्या ठिकाणी यू आर ऑर्डर्ड आपण अशा पद्धतीने जातो. चला नेक्स्ट बघा मग या ठिकाणी म्हणून याचं उत्तर काय झालं सी नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट हा डीएड टीईटी 2014 पेपरमध्ये विचारलेला आहे. तर मग या ठिकाणी आपल्या लक्षात ठेवायचं करेक्ट सेंटेन्स आपल्याला विचारलाय मग यामध्ये 4 वाक्य दिले आहे या 4 वाक्यापैकी कोणतं वाक्य या ठिकाणी बरोबर आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. मग बघा असमन आता समन हा जो शब्द आहे तर समन हा शब्द नेहमी काय समन हा शब्द कसा लिहिला जातोय तर लक्षात ठेवायचंय समन्स आपण आता हा शब्द समन्स दिली म्हणतो आपण कोर्टाने समन्स दिली तर समन्स हा शब्द आपण रेग्युलर बोलण्यामध्ये आपण ऐकलेला आहे तर किंवा वापरतोय आपण समन्स हा शब्द लक्षात घ्यायचा आहे हा अशा पद्धतीने समन नसते तर समन्स हा शब्द आहे आणि समन्स हा शब्द सिंग्युलर वापरला जातो. समन्स हा शब्द काय या ठिकाणी हा सिंग्युलर शब्द आहे समन्स. मग यामध्ये असमन होत नाही हे स्पेलिंग चुकीचं आहे असमन्स या ठिकाणी बरोबर आहे परंतु या ठिकाणी अ आर्टिकल म्हणल्याच्या नंतर आपल्याला एवढं सिम्पल समजतंय अ आर्टिकल म्हणल्याच्यानंतर ती एक वचन आपण समजतोय आणि जर एक वचन असेल तर क्रिया या ठिकाणी प्लुरल हेल्पिंग वर मिळणार आहे का हॅव नाही म्हणून या ठिकाणी हे चुकलेलं आहे. इथे बघा असमन्स हॅज बीन या ठिकाणी काय आहे असमन्स हॅज बीन या ठिकाणी हे असमन्स हा शब्द पण बरोबर आहे आणि समन्स हे सिंग्युलर असल्यामुळे या ठिकाणी सिंग्युलर हेल्पिंग वर वापरणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी सिंग्युलर तर आहेच आणि हॅज बीन प्लस व्ही थ्री पण आहे वाक्य पॅसिव व्हायचं आहे या ठिकाणी हे बरोबर आहे. आता समन्स हॅव बीन सर्व्ड या ठिकाणी समन्स ज्या इथं समन्स मी तुम्हाला सांगितलं समन्स हा शब्द आपण सिंग्युलर वापरतोय आणि त्यामुळे काय करायचं याला हॅव बीन होणार नाही तर हे अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा प्रश्न एमपीएससी हे अशा प्रकारे आपल्याला एकदम वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला प्रश्न विचारला जातोय त्यामुळे आपल्या कॉन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. हा प्रश्न जो आहे तर आपल्याला हा प्रश्न एक्साइज पीएसआय 2017 पेपरमध्ये आपल्याला विचारलेला आहे. यामध्ये वाक्य दिलं आहे डू युअर ड्युटी वेल आणि आपल्याला या वाक्याचं काय करायला सांगितलं पॅसिव वाईज करायला सांगितलं आहे. या वाक्याचं आपल्याला पॅसिव वाईज करायला सांगितलं आहे. मग या वाक्याचं आपल्याला जर पॅसिव वाईज करायचं असेल तर हे वाक्यरचना कोणती आहे
डू युअर ड्यूटी वेल ही जी वाक्यरचना आहे तर ही वाक्यरचना आज्ञार्थी वाक्यच आहे. हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे. अँड डू युअर ड्यूटी वेल यामधून आपण समोरच्या व्यक्तीला काय करतोय, ऍडवाइस पण करतोय. मग या वाक्याचा आपल्याला पॅसिवाइज करायचं. ऑप्शन आपल्याला या ठिकाणी ए बी सी असे तीन वाक्य करून दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर खाली आन्सर ऑप्शन सुद्धा आपल्याला दिलेले आहेत. मग यामध्ये लक्षात घ्यायचंय डू युअर ड्यूटी वेल. मग यामध्ये लक्षात घ्या आपण जसं आज्ञार्थी वाक्य जे आहे तर आज्ञार्थी वाक्याचं पॅसिवाइज करताना आपण तीन प्रकारे पॅसिवाइज करतोय. एक आहे लेटची वाक्यरचना, दुसरी आहे शुड बी प्लस वी थ्रीची वाक्यरचना, आणि तिसरं आहे वाक्याच्या अर्थानुसार यू आर रिक्वेस्टेड असेल, यू आर ऍडवाइज असेल आणि यू आर ऑर्डर असेल किंवा यू आर कमांडेड असेल. अशा प्रकारे आपण काय करतोय, आज्ञार्थी वाक्याचं पॅसिवाइज करतोय. मग हे सुद्धा वाक्य आज्ञार्थी वाक्यच आहे. या वाक्याचं आपल्याला पॅसिवाइज करायचंय. मग आपण या ठिकाणी यू आर ऍडवाइज्ड, यू आर ऍडवाइज्ड टू डू युअर ड्युटीज वेल. मग या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे का? येस, बरोबर आहे. आता याच्यामध्ये ड्युटी जरी केलं असेल तरी देखील काय वाक्याचं मिनिंग जो आहे तर वाक्याचं मिनिंग बरोबर आहे. म्हणजे तुला ऍडवाइज केला, यू आर ऍडवाइज टू डू युअर ड्युटीज वेल, तर यामधून काय ऍडवाइज, म्हणून या ठिकाणी आपण ऍडवाइज हे जे आहे तर हे आपण व्हर्ब यूज करतोय, यू आर ऍडवाइज. आणि मी तुम्हाला सांगितलं आज्ञार्थी वाक्य जे असते आज्ञार्थी वाक्याचा कर्ता कोण असतंय, यू असतंय. तर हे लक्षात आपल्याला कधी लक्षात घ्यायचंय. दुसरी गोष्ट महत्वाची, ड्युटी शुड बी डन वेल. या ठिकाणी काय आहे, ड्युटीज शुड बी डन वेल. आता यामध्ये ड्युटीज शुड बी डन वेल हे पण पॅसिवाइज आहे, बरोबर आहे. मात्र या ठिकाणी काय, ड्युटी शुड बी डन वेल याचा अर्थ होतो जे ड्युटीज आहे आपले जे कर्तव्य आहे ते योग्यत्या किंवा चांगल्या पद्धतीने आपण केले पाहिजेत, कर्तव्य चांगल्या पद्धतीने केले पाहिजेत. पण कोणाची कर्तव्य हे जनरल वाक्य सांगितलंय, पण याच्यामध्ये कोणाला सांगितलंय, समोरच्या व्यक्तीला सांगितलंय. डू युअर ड्युटी वेल, तू तुझी जे तू तुझं कर्तव्य आहे ते चांगल्या पद्धतीने कर. म्हणजे यामध्ये समोरच्या व्यक्तीला सांगितलं, युअर हा उल्लेख केला आहे. आणि जर आपण युअर हा उल्लेख याच्यामध्ये नाही केला तर जनरली याचा अर्थ काय होतोय, हे कोणालाही वाक्य लागू पडतंय, त्यामुळे वाक्याचा थोडासा मिनिंग चेंज होतोय. कारण इथं स्पेसिफिक पर्टिक्युलर काय केलंय, समोरच्या व्यक्तीला सांगितलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, हे जरी पॅसिव्ह फॉर्मॅट मध्ये असलं तरी देखील काय होणार आहे, या ठिकाणी हे युअर ड्युटी, युअर ड्युटी असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी हे वाक्य बरोबर येणार नाही. आणि याच्यामध्ये तर हे यू शुड डू युअर ड्युटीज वेल हे तर वाक्य ऑलरेडी ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, याच्यामधून पण आपल्याला ऍडवाइस केलं आहे, परंतु वाक्य हे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचंय. आणि म्हणून याचं उत्तर निश्चितच कोणतं येणार आहे, ओनली ए इज करेक्ट. चला पुढे बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, प्लीज लेंड मी युअर बुक. या ठिकाणी प्लीज लेंड मी युअर बुक म्हणजेच यामध्ये काय केलं, हे सुद्धा वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे, याच्यामधून विनंती केली आहे, रिक्वेस्ट केलं आहे. मग ज्यावेळेस विनंती केली जाते त्यावेळेस आपण काय करतोय, रिक्वेस्टेड हे आपण क्रियापद वापरतोय. जसं आत्ताच्या वाक्यामध्ये ऍडवाइज होतं तसं या वाक्यामध्ये आपण रिक्वेस्टेड पण आपण काय करू शकतोय, वाक्यामध्ये यूज करू शकतोय. मग हे पण वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे. याही वाक्याचा आपण तीन प्रकारे पॅसिवाइज करू शकतोय. म्हणजेच या ठिकाणी मग लेट असेल, शुड बी असेल आणि त्याच्यानंतर रिक्वेस्टेड असेल, आपण या पद्धतीने करतोय. मग या ठिकाणी लक्ष द्या, यू आर रिक्वेस्टेड टू लेंड मी युअर बुक, यामध्ये लक्षात घ्यायचं, यू आर रिक्वेस्टेड. तर या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. कॅन यू प्लीज लेंड मी युअर बुक हे चुकीचं आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, आज्ञार्थी वाक्य जर असेल तर त्या वाक्याचं पॅसिवाइज करताना आपण शुड हे मोडल ऑफचे व्हर्ब वापरतोय, बाकीचे मोडल ऑफचे व्हर्ब आपण वापरत नाही. इथं कॅन आहे, इथं कॅन आहे, इथं कॅन आहे. आणि विशेष म्हणजे हे तीनही वाक्य काय केलेले आहेत, प्रश्नार्थक वाक्य आहेत. आणि हे वाक्य तर आपलं आज्ञार्थी वाक्य आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, त्यामुळे डिअर फ्रेंड्स काय होतंय, उत्तर सहज आहे. तर एकदम सिंपल पद्धतीने आपण जरी पाहिलं, याचा विचार जर केला तर या ठिकाणी उत्तर आपलं ए हे वाक्य या ठिकाणी बरोबर येते. डिअर फ्रेंड्स, नेक्स्ट क्वेश्चन आहे, डीड समबडी क्लीन दिस रूम एस्टरडे. यामध्ये लक्षात घ्यायचं आपल्याला प्रश्न काय विचारले, बघा, डीड समबडी क्लीन दिस रूम एस्टरडे. मग इथं लक्षात घ्यायचंय, डीड हा प्रश्न म्हणजे हे प्रश्नार्थक वाक्य आहे. प्रश्नार्थक वाक्याचं जरी पॅसिवाइज करायचं असेल, सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची, वाक्य हे प्रश्नार्थक वाक्य असू द्या. म्हणजे प्रश्नार्थक वाक्याचं जरी आपल्याला पॅसिवाइज करायचं असेल तर सगळ्यात पहिली बेसिक गोष्ट कधीही लक्षात ठेवायची आहे, प्रश्न जे आहे, क्वेश्चन जो आहे, तर क्वेश्चनचं सगळ्यात बेसिक स्ट्रक्चर लक्षात घ्यायचंय. मग क्वेश्चन हा ऍक्टिव्ह व्हॉइसचा असू द्या किंवा पॅसिव्ह व्हॉइसचा असू द्या, प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात ही हेल्पिंग व्हर्बने होणार हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचंय. प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात ही हेल्पिंग व्हर्बने होते. इव्हन वाक्य मग ते ऍक्टिव्ह व्हॉइसचा असू द्या किंवा पॅसिव्ह व्हॉइसचा असू द्या, सुरुवात ही हेल्पिंग व्हर्बने होणार हे नंबर एक लक्षात ठेवायचंय. जर वाक्य आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं असेल तर निश्चितच हेल्पिंग व्हर्बच्या नंतर काय येणार आहे, ऑब्जेक्ट येणार आहे.
आणि जर वाक्य ऍक्टिव्ह व्हायचं असेल तर हेल्पिंग व्हर्बच्या नंतर सब्जेक्ट येणार आहे. सिंपल एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचंय. बाकीचे सगळे रूल्स हे नेहमी पहिल्यासारखेच आहेत, याच्यामध्ये काही बदल नाही. हेल्पिंग व्हर्ब पण सेम तेच आहेत. मग आपण जसं घेतलंय डूड जर असेल तर त्या वाक्याचं पॅसिव व्हॉइस करताना आपण अमेझॉन वापरतोय, आणि जर डीड असेल तर त्या वाक्याचं पॅसिव व्हॉइस करताना आपण वॉज वेअर वापरतोय. तर हे सिंपल अशा पद्धतीने आपल्याला जायचंय. ठीक आहे, एकदा सांगतोय. प्रश्नार्थक वाक्याचं पॅसिव व्हॉइस करताना प्रश्नाची सुरुवात ही हेल्पिंग व्हर्बने झाली पाहिजे. मग प्रश्नार्थक वाक्य हे दोन प्रकारचे असतात, सर्वांना माहित आहे. मग त्याच्यामध्ये येसू टाईप क्वेश्चन असू द्या, डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन असेल, येसू टाईप क्वेश्चनची सुरुवात ही हेल्पिंग व्हर्बने होणार. डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन जे आहे त्याच्यामध्ये बरेच शब्द आहेत, तर त्यामधल्या काही शब्दांचं जसे आहे तसंच आपण तेच शब्द ठेवतोय. पण त्यामध्ये मग हु असेल, हुच्या प्रश्नाचं पॅसिव व्हॉइस आपण काय करतोय, बाय हुम असेल किंवा हु बाय अशा पद्धतीने आपण काय करतोय, पॅसिव व्हॉइस आपण करतोय. ठीक आहे, मग लक्षात घ्या, डीड समबडी क्लीन दिस रूम या वाक्यामध्ये डीड आहे. मग आपल्या लक्षात आलं पाहिजे जर डीड असेल तर त्या वाक्याचं पॅसिव व्हॉइस करत असताना निश्चितच सुरुवात कशाने झाली पाहिजे, वॉज वेअर असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, वॉज वेअर. मग आपण बघू याच्यामध्ये वॉज ज्या ज्या ऑप्शन मध्ये वॉज वेअर आहे तेच ऑप्शन त्या ठिकाणी उत्तराचं असणार आहे. आणि आपलं उत्तर एकदम सहज येत आहे, ते म्हणजे एक नंबरचं ऑप्शन या ठिकाणी उत्तराचं बरोबर आलं. एकदम सहज उत्तर आपलं या ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा. पण याच्यामध्ये मी थोडंसं आणखी पुढे एक्सप्लेनेशन करतोय. मग डीड समबडी क्लीन दिस रूम यस्टरडे, मग या ठिकाणी काय, क्लीन दिस रूम हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये मग आपल्याला काय करायचं, पॅसिव व्हॉइस करायचंय. मग दिस रूम हे सिंग्युलर आहे, त्यामुळे वाक्याची सुरुवात ही सिंग्युलर हेल्पिंग व्हर्बने होणार आहे, वॉज वेअर मध्ये वॉजने होणार. त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्ट घेतलं, त्याच्यानंतर क्रियापदाचं आपल्याला तिसरं रूप वापरायचंय, आणि त्याच्यानंतर राहिलेला भाग वाक्याचा रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स आपण काय करतोय घेतलं. मग तुम्ही म्हणत असाल सर हे समवन संबडी, आता आपण असे कितीतरी वाक्य पाहिलेत, मी याच्या अगोदरही किती वेळेस तरी सांगितलंय, समवन संबडी हे वाक्यामध्ये पॅसिव व्हॉइस मध्ये लिहिलं काय नाही लिहिलं काय चालतंय, लिहिलं काय नाही लिहिलं काय आपण त्या ठिकाणी चालतं हे लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून याचं उत्तर घ्यायचं, याचं उत्तर हे एक नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. चला पुढे बघू. हॅज समवन गिव्हन हिम फूड, या प्रश्नाचा आपल्याला पॅसिव व्हॉइस करायचं. हॅज समवन गिव्हन हिम फूड या प्रश्नाचा आपल्याला पॅसिव व्हॉइस करायचं आहे. मग इथं आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे टेन्स वाईज जायचं आहे, आपल्याला जास्त कॉम्प्लिकेटेड करत बसायचं नाही. हॅव हॅज जर वाक्यामध्ये असेल, हॅव हॅज प्लस वी थ्री जर असेल तर त्या वाक्याचं पॅसिव व्हॉइस करत असताना आपण काय करतोय, हॅव बीन हॅज बीन काय येणार आहे, हॅव बीन आणि हॅज बीन हे त्या वाक्याचं पॅसिव व्हॉइस होणार आहे. हे आपल्याला सिंपल 100% लक्षात आलं पाहिजे. आणि याच्यामध्ये आणखी एक गोष्ट महत्वाची, जर वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट असतील तर त्या वाक्याचं पॅसिव व्हॉइस हे आपण किती प्रकारे करतोय, दोन प्रकारे पॅसिव व्हॉइस करतोय, हे पण आपलं ऑलरेडी झालेलं आहे. मग यामध्ये लक्षात घ्यायचंय, चला ठीक आहे, इथं सगळीकडंच काय आहे, हॅव हॅज हेच वाक्य आहेत. पण इथं लक्षात घ्यायचंय, हॅव जर हॅव हॅज प्लस वी थ्री वाक्यामध्ये असेल तर त्या वाक्याचं पॅसिव व्हॉइस करताना आपण काय करतो, हॅव बीन हॅज बीन प्लस वी थ्री वापरतोय. आणि मग यामध्ये हॅव बीन म्हणजे सॉरी हॅज बीन आहे का नाही, याच्यामध्ये बीन आहे, याच्यामध्ये बीन आहे, याच्यामध्ये हॅज बीन हे सोबतच घेतलेलं आहे, त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. प्रश्न बनवत असताना कधी लक्षात ठेवायचं, डिअर फ्रेंड्स, क्वेश्चन बनवत असताना तो प्रश्न ऍक्टिव्ह व्हॉइसचा असू द्या किंवा पॅसिव व्हॉइसचा असू द्या, ग्रॅमॅटिकली करेक्ट इंग्लिश आहे तर ती कशा प्रकारे होते बघा. तर यामध्ये लक्षात ठेवायचं, हेल्पिंग व्हर्ब जर असेल तर हेल्पिंग व्हर्ब मध्ये जर दोन शब्द असतील, समजा हे हॅव बीन आहे, समजा हे हॅज बीन आहे, हे असे दोन शब्द जेवढे पण असतील, अमेझॉन प्लस बीइंग असेल किंवा विल हॅव शॅल हॅव असेल, हे जर त्या हेल्पिंग व्हर्ब मध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्द असतील आणि त्याचा आपल्याला जर प्रश्न बनवायचा असेल तर सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवायची, मग तो ऍक्टिव्ह व्हॉइसचा प्रश्न असू द्या किंवा पॅसिव व्हॉइसचा प्रश्न असू द्या, आपल्याला या दोन शब्दांपैकी फक्त एकच शब्द काय करायचा आहे, अगोदर घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मग काय करायचंय, जर ऍक्टिव्ह व्हॉइसचा असेल तर तो सब्जेक्ट घ्या, त्याच्यानंतर काय येणार हे पुढचा शब्द येणार, आणि जर वाक्य पॅसिव व्हॉइसचं असेल तर इथं अगोदर काय येणार आहे, ऑब्जेक्ट येणार, आणि त्याच्यानंतर राहिलेला शब्द जो आहे ना, हा बीन असेल, बीइंग असेल, बी असेल, हा शब्द काय होतोय, त्या ऑब्जेक्टच्या किंवा सब्जेक्टच्या नंतर येणार. पण हे दोन्ही शब्द प्रश्नामध्ये कधीच सुरुवातीला सोबत येत नाहीत, हा पण नियम काय करायचं, वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचा. म्हणजे या ठिकाणी मी काय म्हणतोय बघा, हे असं कधीच होणार नाही, हॅज बीन ही हे कधीही लक्षात घ्यायचं, पुढे बघायची गरजच नाही, अशा प्रकारचं इंग्लिशच नसतंय, हे चुकीचं इंग्लिश आहे. मग आपल्याला लिहायचं जर असेल तर मी काय म्हणत आहे, हे ही अगोदर हॅज ही आणि त्याच्यानंतर जो बीन हा शब्द आहे तर तो शब्द काय करायचा आहे, पुढे घ्यायचा आहे. म्हणजे हेल्पिंग व्हर्ब मध्ये जर दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्द असतील
तर इंग्लिश मध्ये प्रश्न बनवत असताना कधी लक्षात ठेवायचंय, त्यातला पहिला एकच शब्द आपण सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टच्या अगोदर घेतोय आणि राहिलेला शब्द आपण काय करतो सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टच्या नंतर घेतोय। हा सिंपल नियम जर तुम्ही लक्षात ठेवला तर कशाही प्रकारे आपल्याला प्रश्नावरती प्रश्नार्थक वाक्यावरती क्वेश्चन विचारू द्या, आपण त्याचं सहज अचूक उत्तर आपण देऊ शकतोय। क्लियर? चला पुढे प्रश्नाकडे येऊ आपण। मग यामध्ये हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न तर लगेच समजले हा चुकीचा आहे, त्याच्यामध्ये ए आणि डी चुकीचा आहे। मग आपले उत्तरच लगेच येत आहे आपल्याला, उत्तर आपण एकदम डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतोय, कारण याच्यामध्ये ओनली बी ओनली सी असा ऑप्शन आहे का नाही याचा अर्थ होतोय। मग बी आणि सी बी आणि सी आता ऑल आर करेक्ट तर नाही, कारण ऑल आर करेक्ट या ठिकाणी येत नाही, कारण हे ए आणि डी वाक्य तर चुकलेलं आहे, त्याच्यामुळे आपलं हे ऑप्शन येणार नाही। ज्यामध्ये ए आहे तर ते पण ऑप्शन या ठिकाणी आपलं येणार नाही, त्याच्यामध्ये मग बी आणि सी। चला आता बी आणि सी आपल्याला बघायची, तर दिसायला बी ओनली बी हे ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे, ओनली बी हे या ठिकाणी दिलेलं आहे। मग यामध्ये लक्षात तुम्हाला काय ठेवायचंय, दोन वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आहेत, त्याच्यामुळे पॅसिव वॉइस आपण दोन प्रकारे करू शकतोय। मग यामध्ये लक्ष द्या हिम हे पण आपण काय करतोय ऑब्जेक्ट जे आहे तर हे आपण वाक्याच्या सुरुवातीला आपण त्यामध्ये घेऊ शकतोय। मग लक्षात काय ठेवायचंय, वाक्याची सुरुवात हॅज ने होणार, हिम ज्यावेळेस आपण इकडे कर्त्याच्या ठिकाणी वापरतो त्यावेळेस ते हिमचं प्रथमा ही होत असते, त्याच्यानंतर बीन वापरायचंय, नंतर व्ही थ्री आहे, बाकी फूड बाय समवन या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे। त्याच्यानंतर दुसरा ऑब्जेक्ट कोणता आहे, फूड, मग या ठिकाणी काय होईल हॅज फूड हे ऑब्जेक्ट या ठिकाणी आपण घेतलं, नंतर बीन, नंतर क्रियापदाचे स्वरूप या ठिकाणी हे पण वाक्य बरोबर आहे। आणि अशा पद्धतीने बी आणि सी हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत आणि म्हणून आपलं उत्तर काय आहे बी आणि सी हे करेक्ट आहे। क्लियर सगळ्यांचं? नसेल तर मी आणखी या ठिकाणी लिहून दाखवतो सगळं पूर्ण वाक्य। मग या आणि फूड हे दोन ऑब्जेक्ट आहेत, मग आपल्याला पॅसिव वाईज जर वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट असतील तर पॅसिव वाईज आपण दोन प्रकारे करतोय। मग पहिलं या ठिकाणी लक्षात घ्यायचंय, पहिला प्रकार आहे मग आता हॅव हॅज प्लस व्ही थ्री जर असेल तर त्या वाक्याचं पॅसिव वाईज करताना आपण हॅज बीन हॅव बीन वापरतोय आणि म्हणून या ठिकाणी हॅज घेतलं। ज्यावेळेस मग आपण समजा फूड घेऊ अगोदर, हॅज फूड बीन गिवन टू हिम आणि बाय समवन किंवा समबडी जे आहे तर ते आहे, आपण असं या ठिकाणी घेतोय। आणि त्याच्यानंतर दुसरा प्रकार काय आहे, दुसरा प्रकार आहे आपल्याला ही घ्यायचंय म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, याला आपण म्हणतोय ग्रामरमध्ये इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, याला म्हणायचंय डायरेक्ट ऑब्जेक्ट। डायरेक्ट ऑब्जेक्ट हे वस्तुवाचक असते, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे व्यक्तिवाचक असते। मग यामध्ये काय होईल, मग हॅज हिम ज्यावेळेस आपण इकडे घेतो त्यावेळेस ते काय असते प्रथमामध्ये येत असते, म्हणून हॅज ही होणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, हॅव हॅज प्लस व्ही थ्रीचं वाक्य जर ऍक्टिव्ह व्हायचं असेल त्याचं पॅसिव व्हाईज करताना आपण हॅव बीन हॅज बीन वापरतोय आणि मग काय करायचंय हॅज नंतर हे ही त्याच्या पुढे आपल्याला बीन वापरायचं आहे, नंतर गिवन फूड बाय मग समवन असेल किंवा संबडी जे आहे ते आहे आणि वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क। इथं सुद्धा या वाक्यामध्ये सुद्धा बाय समवन हे नाही लिहिलं तरी पण उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर येत आहे। मग अशा पद्धतीने आपण दोन प्रकारे पॅसिव व्हाईज करतोय। डू यू सी दिस रिंग यामध्ये लक्षात घ्यायचंय, डू डज ने जर वाक्याचे सुरू म्हणजे डू डज जर असेल किंवा प्रश्नाची सुरुवात जर डू डज ने झाली असेल तर त्याचा आपण पॅसिव व्हाईज करताना आपण पाहिलंय पहिल्या टेबलमध्येच आपण हे सगळं लिहिलेलं आहे। डू डज असेल तर काय करायचं एम इज आर वापरायचं, काय वापरायचं एम इज आर, मग ज्या ज्या ठिकाणी एम इज आर आहे तर ते आपलं उत्तर आपलं असणार आहे। चला तीन मध्ये तर एम इज तर आहे बरोबर आहे। मग आपल्याला थोडंसं काय करायचं आता पुढे जायचंय, या वाक्याचं ऑब्जेक्ट कोणतं आहे, दिस रिंग हे या वाक्याचं ऑब्जेक्ट झालं आणि यू हा या वाक्याचा कर्ता झाला। मग आपल्याला पॅसिव व्हाईज करायचंय, पॅसिव व्हाईज करत असताना हे प्रश्नार्थक वाक्य आहे त्याच्यावर सुरुवाती हेल्पिंग व्हर्ब नाही होणार आहे, पण हेल्पिंग व्हर्ब वापरत असताना आपल्याला काय करायचंय ऑब्जेक्ट नुसार वापरायचंय, म्हणजे ऑब्जेक्ट जर एक वचन असेल तर हेल्पिंग व्हर्ब आपण एक वचन वापरतोय। मग दिस रिंग हे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, दिस रिंग हे सिंग्युलर आहे म्हणून आपल्याला काय करायचंय हेल्पिंग व्हर्ब सिंग्युलर वापरायचं आहे। मग या ठिकाणी आपण काय केलं, सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब वापरलं, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट घेतलं, नंतर आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे सीन, या ठिकाणी क्रियापदाचं तिसरं रूप आहे इज दिस रिंग सीन, त्याच्यानंतर बाय यू म्हणतोय आपण आणि वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क देतोय। मग इज दिस रिंग सीन बाय यू या ठिकाणी काय आहे स्व आहे, मग हे वाक्य चुकलेलं आहे। यामध्ये सीन आहे व्ही थ्री आहे, इज दिस रिंग या ठिकाणी बीइंग वापरले म्हणजे हे चुकलेलं आहे, आपलं उत्तर सहज या ठिकाणी हे बरोबर येतंय। म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय, फक्त तुम्ही काय करा स्ट्रक्चर जो टेबल मी तो दिलेला आहे तर त्या टेबलच्या माध्यमातून तुम्ही एका सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचू शकताय। क्लिअर?
एवढं मला लिहायची गरज नव्हती, फक्त तुम्हाला लक्ष द्यावं यासाठी मी हे लिहिलेलं आहे. आपलं उत्तर एकदम एका सेकंदामध्ये उत्तरापर्यंत आपण पोहोचत होतो. या ठिकाणी इज आहे पण इथं व्ही टू आहे, या ठिकाणी इज आहे पण इथं बीइंग वापरलंय, कारण डू डज असेल तर आपण काय करतो फक्त एम इज आर वापरतो, आणि बीइंग कधी वापरतो एम इज आर असेल तर आपण बीइंग वापरतोय. नेक्स्ट बघा पुढं, डझन गॉड पनिश अस फॉर अवर सिन्स. पुन्हा एकदा लक्षात घ्यायचं आहे, डझन जर आला असेल तर आपली सुरुवात कशाने होणार आहे, एम इज आर ने सुरुवात आपली होणार आहे. कशाने होणार आहे, एम इज आर. चला इथं तर सगळीकडे आर आर आहे, मग आपल्याला आता थोडंसं काय करायचंय, पुढं आपल्याला जायचंय, व्यवस्थित समजून घ्यायचंय. या वाक्याचं ऑब्जेक्ट कोण आहे, तर या वाक्याचं ऑब्जेक्ट हे अस हे या वाक्याचं ऑब्जेक्ट आहे. मग आपण एम इज आर आहे, सगळ्यात पहिलं बेसिक स्ट्रक्चर काय आहे, एम इज आर प्लस व्ही थ्री असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, एम इज आर प्लस व्ही थ्री. मग पहिलं वाक्य बघू, या ठिकाणी पनिश व्ही वन आहे चुकलेलं आहे, या ठिकाणी आरंट पण वापरलंय, हॅव बीन पण वापरलंय, असं होऊ शकत नाही, चुकीचं आहे. आरंट व्ही पनिश या ठिकाणी व्ही थ्री आहे, बरोबर आहे. इथं आरंट वापरलंय पण या ठिकाणी हॅव वापरलंय, आरंट आणि हॅव हे एका वाक्यामध्ये येणार नाही. ज्या वेळेस डू डज असेल त्यावेळेस त्या वाक्याचं पॅसिव व्हॉइस करताना फक्त आणि फक्त एम इज आर प्लस व्ही थ्री वापरायचंय, हे बाकीचं हॅव बीन हॅज बीन बीइंग वगैरे आपण वापरत नाहीत, आणि म्हणून आपलं सहज उत्तर या ठिकाणी काय येतंय, तीन नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर येतंय. मग इथं व्ही कसं आलं, तर हे अस ज्यावेळेस आपण इकडं कर्त्याच्या ठिकाणी घेतो त्यावेळेस ते प्रथमामध्ये असतंय, आणि कधीही लक्षात ठेवायचंय कर्ता हा कधीच आपण द्वितीयामध्ये वापरत नाहीत, कर्ता हा प्रथमामध्ये घ्यायचा असतोय. पुढे बघा, डीड शी डू हर ड्युटी. या ठिकाणी हा प्रश्न जो आहे तर हा प्रश्न काय आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचंय, डीडने सुरुवात झालेली आहे. मग डीडने जर सुरुवात झाली असेल तर त्या प्रश्नाचा आपल्याला पॅसिवाईज करायचा असेल, तर डीडने झालेल्या सुरुवात झालेल्या प्रश्नाचा पॅसिवाईज करताना आपण वॉज आणि वेअर वापरतोय. काय वापरतोय, वॉज वेअर वापरतोय, आणि म्हणून या ठिकाणी काय करायचं, डिअर फ्रेंड्स, वॉज वेअर. मग त्या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे, वॉज वेअरने होणार आहे. मग या ठिकाणी हॅड आहे चुकी, हे पण चुकीचं आहे, इथं हॅज आहे चुकीचं आहे. मग आपली सुरुवात कशाने व्हायला पाहिजे, वॉज वेअरने व्हायला पाहिजे. मग याच्यामध्ये पण वॉज आहे, इथं पण वॉज आहे, पण आपलं या प्रश्नाचं ऑब्जेक्ट कोणतं आहे, तर या ठिकाणी हर हे ऑब्जेक्ट आहे, आणि म्हणून या ठिकाणी काय होणार आहे, वॉजच्या नंतर काय असायला पाहिजे, हर ड्युटी हे असायला पाहिजे. आणि मग या ठिकाणी बघा, लक्ष द्या, हर ड्युटी इथं आहे, क्रियापदाचं इथं तिसरं फॉर्म आहे, आणि बाय प्लस हर आहे, आणि म्हणून आपलं या ठिकाणी उत्तर हे या ठिकाणी चार नंबरचा ऑप्शन जे आहे, चार नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर येत आहे. चला पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघू. मग डीड शी, सॉरी रिपीट क्वेश्चन झालाय. पुढं, डू दे गिव्ह एनी डिस्काउंट. या ठिकाणी या प्रश्नाची सुरुवात कशाने झाली, डू ने सुरुवात झाली. मग पुन्हा तेच आहे, डू डज ने जर सुरुवात झाली असेल तर त्या प्रश्नाचा आपण पॅसिवाईज करताना एम इज आर आपण वापरतोय. मग या ठिकाणी कुठं आहे एम इज आर, इथं डू आहे, म्हणजे हे तर 100% आपलं चुकलेलं आहे. या वाक्याचं ऑब्जेक्ट कोणतं आहे समजून घ्यायचंय. या वाक्याचं ऑब्जेक्ट हे एनी डिस्काउंट आहे, आणि मी किती वेळेस तरी आपण या गोष्टी, या बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर ऑब्जेक्ट जे आहे, तर ऑब्जेक्ट हे वाक्यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचंय. ऑब्जेक्ट हे कधीही लक्षात ठेवायचंय, क्रियापदाच्या नंतर येते. कुठे येतंय, क्रियापदाच्या नंतर. त्यामुळं ऑब्जेक्ट हे नेहमी क्रियापदाच्या नंतर येतंय, त्यामुळं ऑब्जेक्ट ओळखणं सुद्धा खूप सोपं आहे. ऑब्जेक्ट इकडं तिकडं पाहायचं नाही, ऑब्जेक्ट हे कुठं लक्षात घ्यायचंय, तर ते क्रियापदाच्या नंतर असतंय. मग आपल्याला या ठिकाणी इज आहे, इथं सुरुवातीला इज आहे, इथे इज आहे, इथे इज आहे, पण आपल्याला पुढं पुढचा जो नियम आहे तो फॉलो करायचा आहे. मग क्रियापदाचं तिसरं रूप असायला पाहिजे, इथं व्ही वन दिलंय उत्तर चुकलेलं आहे, इथं व्ही टू दिलेलं आहे उत्तर चुकलेलं आहे. आपलं सहज उत्तर बरोबर येतंय, दोन नंबरचं ऑप्शन, कारण गिव या क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म गिव असतंय, सेकंड फॉर्म गिव असतंय, थर्ड फॉर्म गिवन असतंय. मग गिव, गेव आणि गिवन हे असे तीन फॉर्म या ठिकाणी आहेत. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू. Shall I ever forget those happy days? यामध्ये काय आहे, प्रश्नाची सुरुवात ही शलने झालेली आहे. मग आपलं बेसिक रूल काय आहे, जर शल विल जर असेल, शल विल प्लस वी वन असेल, तर त्या वाक्याचं पॅसिवाईज करत असताना आपण शल बी विल बी प्लस वी थ्री वापरतोय. काय वापरतोय, शल बी विल बी प्लस वी थ्री. मग आपल्या लक्षात ठेवायचंय, शल बी विल बी प्लस व्ही थ्री आपल्या उत्तराच्या ऑप्शन मध्ये काय येणार आहे, शल बी विल बी प्लस व्ही थ्री येणार आहे. मग याच्यामध्ये तर हू दिलेलं आहे, हे चुकीचं आहे. आता हा प्रश्नार्थक वाक्य आहे, आणि मग मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलंय, प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात ही नेहमी हेल्पिंग वर्बने होणार आहे. कशाने होणार आहे, हेल्पिंग वर्बने. या ठिकाणी तर आय हा सब्जेक्ट आहे, म्हणजे या ठिकाणी हेही वाक्य चुकलेलं आहे. इथं सुद्धा तसंच झालेलं आहे, म्हणजे हे पण वाक्य चुकलेलं आहे. तर आपलं एकदम सहज उत्तर येत आहे, तर ते म्हणजे तीन नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे.
मग मित्रांनो मी नेहमी तुम्हाला वारंवार हीच गोष्ट सांगत आहे, ज्यावेळेस आपला कॉन्सेप्ट क्लिअर असतात तर त्यावेळेस आपण एका सेकंदामध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचतोय. उगच हे असेल का ते असेल का ते असेल का असं करत बसण्याची आपल्याला गरज नाही. यामुळे काय होतं, आपल्या परीक्षेमध्ये वेळ पण वाया जातोय. आणि मी याच्या अगोदरही तुम्हाला सांगितलं, आपण उत्तरापर्यंत पोहोचतोय ही गोष्ट चांगली आहे, परंतु उत्तरापर्यंत पोहोचत असताना कमी वेळेमध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचणं हे परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. असे खूप सारे विद्यार्थी आहेत, तर ते विद्यार्थी म्हणजे जवळजवळ 50-60% विद्यार्थी हेच त्यांची ओरड असते की परीक्षेमध्ये म्हणजे क्वेश्चन पेपर बराच सोपा होता परंतु वेळ मॅनेज झाला नाही, वेळ पुरला नाही, तर त्याचं कारणच हे आहे. त्यामुळे आपण अगोदर परीक्षेपूर्वी अशा पद्धतीने तयारी करणं गरजेचं आहे, अशा पद्धतीने आपण प्रश्न सोडवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली जी मी सारखं सांगतोय त्या प्रश्नाकडे पाहण्याची आपली जी नजर आहे, आपला जो दृष्टिकोन आहे, तर तो दृष्टिकोन आपला तसा डेव्हलप झाला पाहिजे. यासाठी आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे, अशा पद्धतीने आपण प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी याचं उत्तर काय झालं, 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी सहज येत आहे. दुसरी गोष्ट आता मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करून सांगतोय, या वाक्याचं ऑब्जेक्ट जे आहे, तर ऑब्जेक्ट हे या वाक्याचं पूर्ण काय आहे, दोज हॅपी डेज हे ऑब्जेक्ट आहे आणि या ठिकाणी क्रियापदाचे पहिलं रूप आहे. बघा आपलं उत्तर सहज येणार आहे वाक्याची सुरुवात. आता दोज हॅपी डेज हे प्लुरल आहे, आपण शाल आणि विल मध्ये काय करतोय, आय आणि वी साठी फक्त शाल वापरतोय, बाकीच्यांसाठी आपण काय करतोय, विल वापरतोय. आय आणि वी साठी आपण शाल वापरतोय, बाकीच्यांसाठी विल वापरतोय. मग दोज हॅपी डेज असल्यामुळं वाक्याची सुरुवात म्हणजे प्रश्नाची सुरुवात ही विल ने होणार आहे. एवढं उत्तर आपलं सहज आहे, सोपं आहे, ठीक आहे. चलो नेक्स्ट, डिडंट द फायर डॅमेज द हाऊस, या ठिकाणी सुद्धा लक्षात घ्यायचंय, डीड ने प्रश्नाची सुरुवात झाली. मग डीड ने प्रश्नाची सुरुवात झाली असेल तर ऍब्सोल्युटली उत्तर आपलं कशाने सुरू होणार आहे, वॉज वेअर प्लस व्ही थ्री असणार आहे. काय असणार आहे, वॉज वेअर प्लस व्ही थ्री. मग या ऑप्शन मध्ये वॉज वेअर कुठं कुठं दिसते आपल्याला, इथं डिडंट आहे, इथं डिडंट आहे. मग हे दोन ऑप्शन आपले कटले, त्याच्यानंतर आपल्या एका ठिकाणी वॉज आहे, एका ठिकाणी वेअर आहे. मग आपल्याला थोडंसं काय करायचं, आपला पुढचा रूल फॉलो करायचा आहे. मग यामध्ये पुढचा रूल फॉलो करत असताना काय करायचंय, हे डॅमेज हे क्रियापद आहे आणि द हाऊस हे ऑब्जेक्ट आहे. मग आपल्याला लक्षात घ्यायचंय, हाऊस हा शब्द सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, हाऊस द हाऊस हा शब्द सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, तर हा शब्द निश्चितच काय, सिंग्युलर आहे. मग सिंग्युलर असल्यामुळं या ठिकाणी काय होणार आहे, वॉज येणार आहे, वेअर येणार नाही, आणि म्हणून आपलं उत्तर हे 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. चला नेक्स्ट बघू, डू यू सी दिस रिंग, आय थिंक हा प्रश्न आपला रिपीट झालेला आहे, तरी पण या ठिकाणी फास्ट सांगतो. डू आहे, द रिंग या ठिकाणी आहे, तर लक्षात घ्यायचंय, डू डज ने जर सुरुवात झाली असेल तर एम इज आर ने सुरुवात व्हायला पाहिजे पॅसिव व्हायच्या वाक्याची. मग या ठिकाणी हे तर येणार नाही, इज इज इज. त्याच्यानंतर याच्यामध्ये बिईंग आहे, त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. त्याच्यानंतर इथं पण काय केलं, इज बिईंग वापरलं, हे पण चुकीचं आहे. आणि या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे, 4 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. त्याच्या नेक्स्ट बघा, डीड यू राईट अ लेटर, आत्ताच सेम डीड आहे. मग डीड म्हणल्याच्यानंतर वॉज एअर प्लस व्ही3 असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, वॉज एअर प्लस व्ही3. या ठिकाणी हॅड आहे, उत्तर चुकलेलं आहे. इज आहे, उत्तर चुकलं आहे. मग आपलं उत्तर ई 1 नंबरमध्ये किंवा 3 नंबरमध्येच असायला पाहिजे. अ लेटर आहे, अ लेटर हे आपलं ऑब्जेक्ट आहे. मग अ लेटर हे ऑब्जेक्ट सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, अ लेटर हे ऑब्जेक्ट आपलं सिंग्युलर आहे. मग सिंग्युलर जर असेल तर आपण वॉज वापरणार का वेअर वापरणार आहे, सिंगल असेल तर आपण वॉज वापरतोय. आणि म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, 3 नंबरचं ऑप्शन येणार आहे, 1 नंबरचं ऑप्शन अजिबात नाही. नेक्स्ट बघा पुढं, बाय हुम वॉज द विंडो ब्रोकन, या ठिकाणी हे वाक्य दिलेलं आहे आणि या वाक्याचं आपल्याला काय करायला सांगितलंय, ऍक्टिव्ह वॉइस करायला सांगितलं आहे. मग या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात, प्रॅक्टिस केल्याच्या नंतर वाक्य कितीही मोठी सूचना देऊ द्या, तर तुम्हाला सहज लगेच लक्षात येतं की येस आपल्याला याच्यामध्ये काय विचारलंय. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, विद्यार्थी काय करतात, पेपरमध्ये गेल्याच्या नंतर ते आखी सूचना वाचत बसतात आणि त्याच्यामध्येच खूप वेळ त्यांचा वाया जातो. आणि यामुळे आपल्याला काय करायचं, या ठिकाणी लक्षात घ्यायचंय, यामध्ये आपल्याला विचारलंय काय, ऍक्टिव्ह वॉइस हे वाक्य ऑलरेडी आपल्याला समजतंय, पॅसिव्ह वॉइस आहे, वॉज प्लस व्ही थ्री हे वाक्य पॅसिव्ह वॉइस आहे. मग वॉज युअर प्लस व्ही थ्री, वॉज वेअर प्लस व्ही थ्री जे आहे, तर वॉज वेअर प्लस व्ही थ्री जर असेल तर आपण हे वॉज वेअर प्लस व्ही थ्री कधी करतोय, जर क्रियापदाचा सेकंड फॉर्म असेल व्ही टू असेल तर आपण वॉज वेअर प्लस व्ही थ्री करतोय. म्हणजे पॅसिव्ह वॉइस मध्ये जर वॉज वेअर प्लस व्ही थ्री असेल, पॅसिव्ह वॉइस मध्ये जर वॉज वेअर प्लस व्ही थ्री असेल तर आपण ऍक्टिव्ह वॉइस मध्ये एकतर व्ही टू असायला पाहिजे आणि त्या ठिकाणी प्रश्न जर असेल तर डीड असायला पाहिजे. तर आपण काय करतोय, वॉज वेअर प्लस पॅसिव्ह वॉइस मध्ये जर वॉज एअर प्लस व्ही थ्री असेल तर आपलं ऍक्टिव्ह वॉइस मध्ये काय असायला पाहिजे, एकतर व्ही टू असायला पाहिजे अन्यथा डीड असायला पाहिजे. मग आपल्याला या ठिकाणी बघा, हॅज दिलेला आहे म्हणजे हे उत्तर चुकलेलं आहे.
या ठिकाणी हॅड दिलेला आहे, उत्तर चुकलेलं आहे. या ठिकाणी ब्रेक हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, उत्तर चुकलेलं आहे. आपण सहज उत्तरापर्यंत पोहोचतोय आणि ते उत्तर म्हणजेच काय, हू ब्रोक द विंडो. त्याचं रिझन असं आहे, ब्रोक हे क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे. मग डिअर फ्रेंड्स बघा, ब्रेक हे जे आहे ते ब्रेक हे क्रियापदाचं पहिलं रूप झालं, ब्रोक हे क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे आणि ब्रोकन हे क्रियापदाचं थर्ड फॉर्म आहे, दॅट इज व्ही थ्री आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करतोय, उत्तरापर्यंत एकदम कमी वेळेमध्ये जातोय. चला नेक्स्ट बघू, व्हॉट डू यू डू नाव, या ठिकाणी हा प्रश्न विचारलाय. तर बघा डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी डिपार्टमेंट पीएसआयचा जो आहे, 2017 पेपर असेल, 2022 जो डिपार्टमेंटल पीएसआयचा पेपर असेल, या दोन्ही पेपरमध्ये एमपीएससीने जे आहे, तर या ठिकाणी ऑप्शन देत असताना खूप वेगळ्या प्रकारचे ऑप्शन दिले आहेत. प्रश्न वेगळा विचारलाय, उत्तर देत असताना त्यांनी वेगळ्या प्रकारचे ऑप्शन दिले आहेत. आणि याच्यामध्ये आणखी एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे, तर ती म्हणजेच काय, उत्तर 2022 पेपरमध्ये सुद्धा सेम अशाच प्रकारे काय केलंय, प्रश्न त्यांनी हॅव हॅज प्लस व्हीजीचा दिलाय, पण उत्तरामध्ये काय केलं आहे, त्यांनी उत्तर जे आहे ते उत्तर देत असताना त्यांनी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये म्हणजेच एमईजार प्लस व्हीजीचं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. यू डू नाव, मग जर डू जर असेल, डू डज जर असेल, तर डू डजच्या प्रश्नांचं पॅसिव वाईज होत असताना काय असायला पाहिजे, एमईजार प्लस व्हीथ्री यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, एमईजार प्लस व्हीथ्री. एकाही ऑप्शनमध्ये एमईजार प्लस व्हीथ्री नाही. मग आपण याच्यामध्ये लॉजिक असं लावू शकतोय की नाव हा शब्द जो आहे, तर नाव या शब्दामुळं, नाव हा शब्द आपण साधारणतः कंटिन्युअस टेन्समध्ये वापरतोय, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये. आणि म्हणून आपण मग कदाचित त्याचा विचार जर तसा आपण घेतला तर आपण त्या ठिकाणी काय करू शकतोय, बीइंग करू शकतोय. परंतु खरं पाहता ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस आपण आतापर्यंत बघा जवळजवळ 167 प्रश्न पाहिलेले, ते पण आयोगाचेच प्रश्न पाहिलेले आहेत. तर कधीही काय होत नाही, ऍक्टिव्ह व्हॉइसचा जर जो टेन्स असतोय तर तोच पॅसिव्ह व्हॉइसचा पण टेन्स असायला पाहिजे. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये वेगळा टेन्स आहे, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वेगळा टेन्स, असं कधीच होत नाही. परंतु याच्यामध्ये सुद्धा दिलेला आहे आणि सेम अशाच प्रकारे काय केलं आहे, 2022 डिपार्टमेंटल पीएसआयच्या पेपरमध्ये सुद्धा एमपीएससीने अशाच प्रकारे काय केलंय, प्रश्न देताना प्रश्न जे आहे तर प्रश्न हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आहे आणि उत्तर देताना त्यांनी काय केलंय, एमईजार प्लस व्हीथ्रीचं उत्तर दिलेलं आहे. हू हॅज डन दिस, या ठिकाणी हॅज आहे. मग आपल्याला समजलं पाहिजे, हॅव हॅज प्लस व्हीथ्री जर असेल तर त्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस हे हॅव बीन हॅज बीन प्लस व्हीथ्री न होणार आहे. कशाने होणार आहे, हॅव बीन हॅज बीन प्लस व्हीथ्री. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, प्रश्न आहे, प्रश्नाची सुरुवात म्हणल्याच्यानंतर हे दिसणे होणार आहे का, नाही. मग आपल्याला सहज समजतंय हे तर चुकीचं आहे. त्याच्यानंतर हुच्या प्रश्नाचं जर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं असेल तर हुच्या प्रश्नाचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना आपल्याला लक्षात ठेवायचंय काय असणार आहे, पॅसिव्ह व्हॉइसची वाक्यरचना हुच्या प्रश्नाचे पॅसिव्ह व्हॉइस कशा पद्धतीने आपण करतोय. तर हुच्या प्रश्नाचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना सुरुवात ही एकतर बाय हुमने होणार, त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्ब येते आणि त्याच्यानंतर मग पॅसिव्ह व्हॉइस करायचंय म्हणल्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण ऑब्जेक्ट घेतोय. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे हुने आणि त्याच्यानंतर आपण बाय वापरतोय. म्हणजे हुच्या प्रश्नामध्ये जरी एक ऑब्जेक्ट असलं तरी त्या प्रश्नाचं आपण पॅसिव्ह व्हॉइस हे दोन प्रकारे आपण करतोय. मग एक वाक्य मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवतोय. बघा समजा फॉर एक्झाम्पल, हु ब्रोक दिस विंडो, हे वाक्य आपल्याला दिलंय, या वाक्याचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचंय. मग या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना आपण दोन प्रकारे पॅसिव्ह व्हॉइस करतोय. पहिला प्रकार आहे हु जर असेल तर आपण काय करतोय, बाय हुम वापरतोय. या वाक्याचा टेन्स हा सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे व्ही टू आहे. जर व्ही टू असेल तर आपण वॉज प्लस व्ही थ्री वापरतोय. दिस विंडो हे ऑब्जेक्ट आहे. मग दिस विंडो हे काय, सिंग्युलर आहे. मग सिंग्युलर असल्यामुळे आपण वॉज वेअर मध्ये काय वापरणार आहेत, आपण वॉज वापरणार आहेत. कारण आपल्याला अगोदर काय घ्यायचं, हेल्पिंग व्हर्ब घ्यायचं आहे. मग आपण या ठिकाणी बाय होम वॉज नंतर दिस विंडो होणार आहे. त्याच्यानंतर आपण काय करतोय, ब्रोकन म्हणतोय आणि शेवटी आपण क्वेश्चन मार्क देतोय. हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार सेम तसाच आहे, फक्त काय करत आहेत आपण या ठिकाणी हु सुरुवातीला घेतोय, त्याच्यानंतर वॉज दिस विंडो सेम जसं आहे तसंच राहणार आहे. ब्रोकन सेम तसंच, फक्त शेवटी आपण काय करतोय, बाय करतोय. मग आता जे विद्यार्थ्यांनी काय केले, आपण लहानपणापासून शाळेमध्ये असल्यापासून किंवा कॉलेजमध्ये असल्यापासून आपण हेच शिकत आलोय, हुच्या प्रश्नाचं पॅसिव्ह व्हॉइस हे बाय हुमने करतोय. मग विद्यार्थी काय करतात, आताही विद्यार्थी बरेच विद्यार्थी पाठ करतात, हुच्या प्रश्नाचं पॅसिव्ह व्हॉइस हे बाय हुमने करतोय. त्या प्रश्नाचं पॅसिव्ह व्हॉइस करताना आपण काय करतोय, आपण जवळजवळ 99% विद्यार्थ्यांनी हेच पाठ केलेलं आहे. तर हुच्या प्रश्नाचं पॅसिव्ह व्हॉइस करताना आपण बाय हुम वापरतोय. परंतु आता एमपीएससी काय करत आहे, एमपीएससी ऑप्शन देत असताना आपल्याला हे अशाही प्रकारचं ऑप्शन देत आहे,
त्यामुळे आपल्याला हा दुसरा प्रकार जो आहे तो दुसरा प्रकार सुद्धा येणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपल्याला हा प्रकार येत नसेल तर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण आपण आतापर्यंत जवळजवळ 167 प्रश्न आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. आणि तुम्ही हे पण पाहिलेलं आहे की आपण एमपीएससी जे आहे तर एमपीएससी ऑप्शन देत असताना मग दोन्ही ऑप्शन देते, मग या ठिकाणी हे पण ऑप्शन देते, हे पण ऑप्शन देते, आणि उत्तराच्या ऑप्शन मध्ये आपलं काय असणार आहे, मग ए आणि बी, म्हणजेच ए पण बरोबर आहे, बी पण बरोबर आहे. जर आपल्याला या ठिकाणी हे जर दुसरी पद्धत जर माहीत असेल तरच आपण करेक्ट उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय. जर आपल्याला फक्त एकच माहीत असेल तर आपण करेक्ट उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाही. तर यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं, हे दोन्ही प्रकार जे आहेत दोन्ही प्रकार येणं गरजेचं आहे. तर मग आपण या ठिकाणी बघू, हा जो प्रश्न आहे तर या प्रश्नाचं मग आपल्याला आता उत्तर सांगायचं आहे. तर बघा, हु हॅज डन दिस, यामध्ये काय हॅव हॅज प्लस व्ही थ्री, मग आपण ही चर्चा करत होतो. हॅव हॅज जर असेल तर त्या प्रश्नाचं पॅसिवाइज करताना आपण निश्चितच काय करतोय, हॅव बीन हॅज बीन वापरतोय, हॅव बीन हॅज बीन प्लस व्ही थ्री. मग ज्या ज्या ऑप्शन मध्ये हॅव बीन हॅज बीन आहे तर ते आपलं उत्तराचं असणार आहे. तर जवळजवळ मला असं वाटतं की येस पहिल्यामध्ये पण आहे, तिसऱ्यामध्ये पण आहे, चौथ्यामध्ये पण आहे. चला ठीक आहे, मग यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची, ऑब्जेक्ट कोणता याच्यामध्ये, तर दिस हे यामध्ये ऑब्जेक्ट आहे, दिस हे काय त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे. मग या प्रश्नाचा आपण पॅसिवाइज करू शकतोय बाय हुमने किंवा हुने, पण हु जर वापरला असेल तर वाक्याच्या शेवटी बाय असायला पाहिजे, पण याच्यामध्ये बाय नाही, याचा अर्थ आपला असा होतोय. सहज आपल्याला समजते की हे उत्तर चुकलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, या ठिकाणी बाय हुम आहे, बाय हुम आहे, आणि इथे तर आपल्याला सहज समजतंय की आपण काय करतोय, हुने पण आपण पॅसिवाइज करू शकतोय, परंतु हुने पॅसिवाइज करताना काय असायला पाहिजे, वाक्य रचना ही हु आणि त्याच्यानंतर वाक्याच्या शेवटी बाय पाहिजे, बाय हु नसायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ होतोय की हे आपलं ऑप्शन चुकलेलं आहे, आपण सहज उत्तरापर्यंत पोहोचतोय, आणि ते म्हणजेच काय आपलं उत्तर हे तीन नंबरचं ऑप्शन जे आहे तर तीन नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघू, चेंज द वॉइस, हु टॉट यू फ्रेंच, या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी हुचा प्रश्न आहे. यामध्ये टॉट हे क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे, व्ही टू आहे, यू हे ऑब्जेक्ट आहे, आणि फ्रेंच हे सुद्धा ऑब्जेक्टच आहे. म्हणजे या सुद्धा वाक्यामध्ये किती ऑब्जेक्ट आहे, दोन ऑब्जेक्ट आहे. मग हुच्या प्रश्नामध्ये दोन ऑब्जेक्ट या ठिकाणी आहेत. मग आपण पाहिलं, जर हुच्या प्रश्नामध्ये जर एकच ऑब्जेक्ट असेल तर त्या प्रश्नाचं पॅसिवाइज आपण दोन प्रकारे करतोय, पण हुच्या प्रश्नामध्ये जर दोन ऑब्जेक्ट असतील तर त्या प्रश्नाचं पॅसिवाइज आपण चार प्रकारे पॅसिवाइज आपण करतोय. मग इथं लक्षात घ्यायचं, आपण अगोदर आपण तो प्रकार म्हणजे चार प्रकारे कसं करायचंय तर सिंपल आहे. मग लक्षात घ्यायचंय काय, बाय हुम, बाय हुम वापरून काय करायचंय, दोन प्रकारे करायचंय, आणि हु बाय वापरून दोन प्रकारे, असं चार प्रकारे आपण करतोय. म्हणजे बाय हुम वापरून जे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे ते डायरेक्ट ऑब्जेक्ट आपण सुरुवातीला घेऊन दोन प्रकारे करतोय, आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट सुरुवातीला घेऊन आपण दोन प्रकारे करतोय. आपण ते पुढे बघू. आपण सध्या हा प्रश्न कशा प्रकारे आहे बघा, हु टॉट यू फ्रेंच, या ठिकाणी टॉट हे क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे, क्रियापदाचं दुसरं रूप आहे. मग क्रियापदाचं जर सेकंड फॉर्म असेल तर आपण त्याचं पॅसिवाइज करताना वॉज वेअर वापरतोय. काय वापरतोय, वॉज वेअर वापरतोय. मग या वाक्यामध्ये वॉज वेअर आहे का नाही, याच्यामध्ये आहे का नाही, याच्यामध्ये वॉज वेअर आहे का नाही. मग उत्तर आपलं सहज आलं, कोणतं, चार नंबरचं ऑप्शन जे आहे त्या चार नंबरचं ऑप्शन या ठिकाणी उत्तर आहे. पुढच्या प्रश्नामध्ये जर दोन ऑब्जेक्ट असतील तर त्या प्रश्नाचं पॅसिवाइज आपण चार प्रकारे करतोय. मग कशा पद्धतीने करायचं बघा, हुच्या प्रश्नाचं पॅसिवाइज करताना आपण काय वापरणार आहोत, बाय हुम वापरतोय. म्हणजे सुरुवातीला आपण बाय हुम घेतलो, त्यानंतर आपल्याला काय करायचंय, टेन्स नुसार हेल्पिंग व्हर्ब घ्यायचंय. मग या ठिकाणी टॉट हे क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे, म्हणून आपल्याला पॅसिवाइज करताना निश्चितच काय वापरायचंय, वॉज वेअर प्लस व्ही थ्री वापरायचंय. काय वापरायचंय, वॉज वेअर प्लस व्ही थ्री वापरायचंय. मग बाय हुम, त्याच्यानंतर आपल्याला हेल्पिंग व्हर्ब घ्यायचंय. मग सुरुवातीला आपण फ्रेंच हे जे आहे तर या ऑब्जेक्टचा विचार करून आपण पॅसिवाइज करू. मग बाय हुम, फ्रेंच हा शब्द सिंग्युलर आहे, लँग्वेजचं नाव आहे, भाषेचं नाव आहे, म्हणून या ठिकाणी काय असणार आहे, बाय हुम वॉज फ्रेंच, बाय हुम वॉज फ्रेंच टॉट टू यू, आणि त्याच्यानंतर शेवटी क्वेश्चन मार्क. म्हणजे आपण हे अशा पद्धतीने इथं तर पाहिलेलंच आहे, या ठिकाणी काय असणार, हे एक प्रकार झाला ठीक आहे, परंतु आपल्याला काय करायचंय, अशाच प्रकारे आपल्याला चार पद्धतीने पण त्या प्रश्नाचा आपण पॅसिवाइज करू शकतोय. दुसरा प्रकार आहे यामध्ये, मग आपण बाय होम वापरूनच आपण घेऊ, म्हणजे तुमचं त्या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल दोन प्रकारे कसं ते. बाय होम घेतलं सुरुवातीला, आपल्याला आता काय करायचं, इथं आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट वापरलंय, आता आपल्याला काय करायचंय, पॅसिवाइज करायचंय, परंतु इनडायरेक्ट ऑब्जेक्ट वापरून आपल्याला पॅसिवाइज करायचंय. मग बाय होम वापरलं, यू साठी आपण काय करणार आहोत, वेअर वापरणार आहोत. या ठिकाणी बाय होम वर यू काय घ्यायचंय, वेअर. मग यू साठी आपण काय वापरतोय, वॉज वेअर मध्ये वर वापरतोय, म्हणून या ठिकाणी वापरलं बाय होम वर यू.
टॉट क्रियापदाचं तिसरं रूप टॉट, त्याच्यानंतर फ्रेंचला फ्रेंच घेतलं आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क. मग बाय हुम वर यू टॉट फ्रेंच या ठिकाणी आपण हे दोन प्रकारे केलं. आणि त्याच्यानंतर जे दुसरे दोन प्रकार आहेत ते सेम असेच आहेत, फक्त काय करायचंय बाय हुमच्या ऐवजी आपल्याला हु बाय वापरायचं आहे. म्हणजे तुम्हाला इथं सिंपल लक्षात घ्यायचं आहे, सुरुवात आपण काय करणार आहोत हुने सुरुवात करतोय, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय फ्रेंच हे डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन आपल्याला पॅसिव वाईज करायचंय. मग काय केलं आपण हु वॉज फ्रेंच, त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप टॉट घेतलेलं आहे, नंतर टॉट टू यू, आणि त्याच्यानंतर काय करायचं शेवटी मात्र काय आपल्याला वापरायचंय बाय वापरायचंय. मग हुच्या प्रश्नाचं पॅसिवाईज करत असताना आपण हु पण वापरतोय, परंतु फक्त हुच बघायचं नाही तर वाक्याच्या शेवटी काय असायला पाहिजे बाय सुद्धा असायला पाहिजे हे पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण चौथा प्रकार या ठिकाणी आपण समजून घेऊ. तर बघा हु, त्याच्यानंतर जसं आपण इथं यू हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेतलंय, सेम तशाच प्रकारे आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन पण पॅसिवाईज करू शकतोय. मग हु वर यू, हु वर यू टॉट फ्रेंच, आणि आपण काय करतोय बाय वापरतोय, वाक्याच्या शेवटी बाय या ठिकाणी आपल्याला घ्यायचंय. तर डिअर फ्रेंड्स आपण अशा पद्धतीने चार प्रकारे अशा वाक्यांचा आपण पॅसिव वाईज करू शकतोय. किती प्रकारे? चार. आणि चारही प्रकार या ठिकाणी बरोबर आहे. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे, जर हुच्या प्रश्नामध्ये दोन ऑब्जेक्ट असतील, हे दोन ऑब्जेक्ट असतील तर पॅसिव वाईज चार प्रकारे होणार आहे, आणि जर हुच्या प्रश्नामध्ये एकच ऑब्जेक्ट असेल तर त्या प्रश्नाचं पॅसिव वाईज दोन प्रकारे होणार आहे, एक बाय हुमने आणि दुसरं हु बायने. दोन ऑब्जेक्ट असल्यामुळे आपण काय केलं या ठिकाणी हे डायरेक्ट ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतलं, नंतर आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतलंय. अशा पद्धतीने आपण काय करतोय पॅसिव वाईज आपण हुच्या प्रश्नामध्ये जर दोन ऑब्जेक्ट असतील तर चार प्रकारे आपण करू शकतोय. चला मग आपण या ठिकाणी बघू. तर हे चारही वाक्य हे व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. आणि एका पेपरमध्ये एमपीएससीने आपल्याला विचारलाय प्रश्न, म्हणजे त्यांनी काय केले हुचा प्रश्न दिलाय, पण चारही त्या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला हे समजून व्यवस्थित घ्यायचं आहे. चला नेक्स्ट बघू आपण पुढचा प्रश्न. 171 नंबरचा प्रश्न बघा, वाय डीड यू राईट सच अ लेटर, वाय डीड यू राईट सच अ लेटर. मग आपल्याला इथे काय करायचं लक्ष द्या, प्रश्न सोडवण्यासाठी मी तुम्हाला खूप सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचवतोय, परंतु मित्रांनो या ठिकाणी हुचा प्रश्न जो आहे तर हुचा प्रश्न त्याचं पॅसिव वाईज करता येणं खूप महत्वाचं आहे, आणि हे चारही प्रकार माहिती असणं गरजेचं आहे. यासाठी मी तुम्हाला चारही प्रकार सांगितले. बघा वाय डीड यू म्हणजेच काय, या ठिकाणी डीड आहे, डीड आल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे डीड जर वाक्यामध्ये असेल ऍक्टिव्ह वाईजच्या वाक्यामध्ये डीड असेल तर पॅसिव वाईज करताना आपण काय करतोय वॉज वेअर वापरतोय, खूप सिम्पल आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला समजून घ्यायचंय याच्यामध्ये ऑब्जेक्ट कोणतं आहे, तर सच अ लेटर हे या वाक्याचं ऑब्जेक्ट आहे, या वाक्याचं ऑब्जेक्ट हे आहे. मग आपल्याला या ठिकाणी काय करायचंय डीड आहे, मग उत्तरामध्ये काय असायला पाहिजे वॉज वेअर प्लस व्ही थ्री असायला पाहिजे. उत्तरामध्ये काय पाहिजे वॉज वेअर प्लस व्ही थ्री पाहिजे. मग कोणत्या ऑप्शन मध्ये वॉज वेअर प्लस व्ही थ्री आहे, इथे बघा डीड आहे म्हणजे उत्तर चुकलेलं आहे. चला ठीक आहे, बाकीच्या ठिकाणी इथं वॉज आहे, इथे वॉज आहे, इथे वॉज आहे. आता आपण एकदम बेसिक त्याच्यानंतर हे पाहिलं वॉज वॉज तर आहे, पण आपल्या पुढे जायचंय. मग पुढचा नियम आपण या ठिकाणी काय व्ही थ्री आहे का हे चेक करणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आहे का हेल्पिंग व्हर्बच्या नंतर हे चेक करणं गरजेचं आहे. मग मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं डब्ल्यूएच शब्दाने ज्यावेळेस आपण पॅसिव वाईज करतोय त्यावेळी डब्ल्यूएच शब्दाच्या नंतर अगोदर हेल्पिंग व्हर्ब येणार आणि त्याच्यानंतर काय येणार आहे ऑब्जेक्ट येणार आहे. अगोदर हेल्पिंग व्हर्ब नंतर ऑब्जेक्ट, अगोदर ऑब्जेक्ट नंतर हेल्पिंग व्हर्ब येणार नाही. मग यामध्ये लक्षात घ्यायचंय बघा वाय आहे अगोदर, त्याच्यानंतर अगोदर ऑब्जेक्ट घेतलंय आणि त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्ब वापरलंय, म्हणजे या ठिकाणी ही वाक्यरचना चुकीची आहे. दुसरं या ठिकाणी काय केले वाय आहे नंतर हेल्पिंग व्हर्ब वापरलंय, सच अ लेटर हे ऑब्जेक्ट आहे आणि सच अ लेटर हे ऑब्जेक्ट सिंग्युलर आहे, त्यामुळे वॉज वापरणं बरोबर आहे या ठिकाणी, हे बरोबर आहे. रिटर्न हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे, हे सुद्धा बरोबर आहे, आणि म्हणून या ठिकाणी हे वाक्य तर बरोबर आहे. आपण खालचं पण वाक्य या ठिकाणी बघू, बाय यू असं असणार आहे का, नाही. तर यामुळे काय झालं हे वाक्य चुकीचं आहे, तर आपलं उत्तराचं ऑप्शन या ठिकाणी दोन नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. तर यासाठी काय करायचं अगोदर दिलेल्या वाक्यामध्ये नेमकं कोणतं व्हर्बचा फॉर्म आहे किंवा कोणतं हेल्पिंग व्हर्ब आहे आणि त्याचं उत्तर येत असताना कोणतं स्ट्रक्चर येणार आहे हे आपण बघायचंय, आणि क्रियापदाचं तिसरं रूप सुद्धा आपल्याला चेक करायचंय. तर या पद्धतीने जर आपण गेलो तर खूप कमी प्रमाणात खूप कमी वेळेमध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज इन द ऍक्टिव्ह वॉइस, खालीलपैकी कोणतं वाक्य ऍक्टिव्ह वॉइस मध्ये आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. यामध्ये लक्षात घ्यायचंय हु आणि बाय. बघा
आपण जो दुसरा प्रकार आपण शिकलेला होता तो दुसरा प्रकार आपल्याला येणं किती महत्त्वाचं आहे. जर आपल्याला दुसरा प्रकार माहित नसेल तर अशा प्रकारच्या परीक्षेमध्ये जो आपल्याला प्रश्न विचारायचा तो आपल्याला येणारच नाही. कारण आपण हुच्या प्रश्नाचा पॅसिवाइज करताना नेहमी काय करतोय, बाय होम, परंतु हुच्या प्रश्नाचा पॅसिवाइज बाय होमने पण करतोय आणि हु बायने सुद्धा आपण करतोय. मग पॅसिवाइज विचारले म्हणल्याच्या नंतर आपल्याला माहित असायला पाहिजे पॅसिवाइज मध्ये काय असतं. एमिजर प्लस वी3 असते, वॉज वेर प्लस वी3 असते, हॅव बीन हॅज बीन प्लस वी3 असते, हॅड बीन प्लस वी3 असते, शॅल बी विल बी प्लस वी3 असते. तर हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. हु टॉट यू मराठी या ठिकाणी हे वाक्य ऍक्टिव्ह व्हायचं आहे. त्याच्यानंतर बाय होम वर यू टॉट मराठी, बाय होम वेर यू टॉट मराठी. तर या ठिकाणी हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. हे वाक्य जे आहे तर यामध्ये बघा आपल्याला विचारले काय ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये, आपल्याला विचारले काय ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. मग बाय हू सॉरी हू वेर यू टॉट मराठी या ठिकाणी हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं आहे, हे विचारलं आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस. त्याच्यानंतर हे वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये, सेकंड वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. चला याला थोडंसं मी करेक्शन करतो. याचं हे दोन नंबरचं ऑप्शन आहे आणि हे तीन नंबरचं ऑप्शन. चला ठीक आहे, नंबरचा विषय नाही तर इथं आपण काय करतोय डायरेक्ट वाक्यच बघतोय. मग या ठिकाणी हु टॉट यू मराठी हे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. बाय होम वर यू टॉट मराठी या ठिकाणी हे सुद्धा वाक्य पॅसिव्ह व्हॉइस आहे, कारण वेर वापरल्यानंतर यू नंतर क्रियापदस्थी स्वरूप, वॉज वेर प्लस वी3 जर असेल तर पॅसिव्ह व्हॉइस आहे. आणि बाय होम वॉज मराठी टॉक टू यू या ठिकाणी हे सुद्धा पॅसिव्ह व्हॉइस आहे. आणि मग तुमच्या आता लक्षात आलं असेल की हुच्या प्रश्नाचं पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला चार प्रकारे का येणं गरजेचं आहे, लक्षात आले सगळ्यांना. आणि म्हणून या ठिकाणी याचं उत्तर काय झालं, हे जे ऑप्शन आहे तर हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. हु टॉट यू मराठी हे वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस आहे आणि याच वाक्याचं हे तीनही वाक्य काय आहेत, पॅसिव्ह व्हॉइस आहेत. हु कॅन सेव्ह आवर कंट्री या ठिकाणी हे वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, आपल्याला करायचं पॅसिव्ह व्हॉइस. काय करायचं, पॅसिव्ह व्हॉइस. मग हु कॅन सेव्ह आवर कंट्री या वाक्यामध्ये हेल्प, या वाक्यामध्ये कॅन हे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे. मग मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब जर वाक्यामध्ये असेल तर त्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना आपण बी वापरतोय. आणि जे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब वाक्यामध्ये आहे तेच ठेवायचंय, वाक्यामधलं मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब बदलायचं नाही. म्हणजे आपल्या उत्तरामध्ये काय असायला पाहिजे, कॅन बी प्लस वी3 आलं पाहिजे. काय आलं पाहिजे, कॅन बी प्लस वी3. मग आपण या ठिकाणी चेक करायचं कॅन बी प्लस वी3 आहे का सगळ्यामध्ये. इथं तर आहे, इथं आहे, इथं आहे, इथं पण आहे आणि इथं मात्र नाही. म्हणून या ठिकाणी हे चार नंबरचं ऑप्शन तर आपलं चुकलेलं आहे. चल आता आपण याच्यामध्ये आपण बघू नेमकं कोणतं वाक्य पॅसिव्ह व्हॉइस बरोबर आहे. आपल्याला या ठिकाणी आता काय करायचंय, स्ट्रक्चरनुसार आपल्याला पुढे जायचंय. मग लक्षात घ्यायचंय, हु कॅन सेव्ह आवर कंट्री, हु कॅन सेव्ह आवर कंट्री. सेव्ह हे क्रियापद आहे आणि आवर कंट्री हे या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे. मग आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचे, ठीक आहे. मग पॅसिव्ह व्हॉइस करत असताना काय करायचं, अगोदर डब्ल्यू शब्द म्हणजेच बाय हुम येणार किंवा हु येणार आणि त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्ब आणि त्याच्यानंतर काय येणार आहे, आवर कंट्री हे ऑब्जेक्ट येणार आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचंय, हु आणि त्याच्यानंतर लगेचच काय केलेलं आहे, आवर कंट्री ही ऑब्जेक्ट आलेलं आहे, जे की चुकीचं आहे. मग आपण आता इथं पाहिलेलं आहे, आपण पॅसिव्ह व्हॉइस करताना पाहिलेलं आहे, तर ते म्हणजेच काय, अगोदर बघा बाय हुम असू द्या त्याच्यानंतर अगोदर हेल्पिंग व्हर्ब येणार आणि हु असू द्या तरी पण हेल्पिंग व्हर्ब येणार. अगोदर डब्ल्यूएचचा प्रश्न जो आहे तर डब्ल्यूएचचा प्रश्न हा ऍक्टिव्ह व्हॉइस असू द्या किंवा पॅसिव्ह व्हॉइस असू द्या, आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, डब्ल्यूएच शब्दाच्या नंतर अगोदर काय घ्यायचंय, हेल्पिंग व्हर्ब आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, ऑब्जेक्ट घ्यायचंय. पॅसिव्ह व्हॉइस करायचं असेल तर ऑब्जेक्ट घ्यायचंय. मग या ठिकाणी अगोदर हेल्पिंग व्हर्ब आहे का नाही, अगोदर ऑब्जेक्ट आलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी हे चुकलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा दुसऱ्यामध्ये, हु कॅन आवर कंट्री बी सेव्ड, या ठिकाणी अगोदर हेल्पिंग व्हर्ब आहे नंतर ऑब्जेक्ट आहे, हे वाक्य बरोबर आहे. बी पण या ठिकाणी आहे आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरूप आहे, म्हणजे या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. तरी पण आपण पुढचं वाक्य बघू, बाय हु, बाय हु असतंय का नाही, तर या ठिकाणी काय असायला पाहिजे, हु आणि बाय असायला पाहिजे, त्यावेळेस हे वाक्य बरोबर येते. म्हणजे आपले दोन ऑप्शन तर सहज जे आहे ते सहज एलिमिनेट होतात. मग आपल्या ह्या दोन ऑप्शनमध्ये जे या ठिकाणी कन्फ्युजन असते पण आपला जर नियम परफेक्ट असेल तर आपण एकदम सहज उत्तरापर्यंत पोहोचतोय. नेक्स्ट बघा, हु टीचेस यू इंग्लिश, पुन्हा एकदा सेम तशाच प्रकारचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलाय, हु टीचेस यू इंग्लिश, यू आणि इंग्लिश. मग या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला विचारलंय, मग या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस याच्यामध्ये किती ऑब्जेक्ट आहेत, दोन ऑब्जेक्ट आहेत. मग या वाक्याचं सुद्धा पॅसिव्ह व्हॉइस आपण किती प्रकारे करू शकतोय, चार प्रकारे पॅसिव्ह व्हॉइस करू शकतोय. तर मला असं वाटतंय की याच्यामध्ये अर्धवटच या ठिकाणी फक्त वाक्य आलेले आहेत पण आन्सर ऑप्शन्स आले नाहीत. मग याच्यामध्ये काय ओनली ए ओनली बी असे ऑप्शन आहेत, तर मी तुम्हाला डायरेक्ट याचं उत्तर सांगतो काय असणार आहे ते, ठीक आहे. बाय होम इज इंग्लिश टॉट, या ठिकाणी टीचर्स हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे,
टीचर्स हे क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे वी1 जर असेल तर पॅसिव वॉइस करताना आपण एम इज आर प्लस वी3 वापरतोय. मग सुरुवात आपण काय करणार, बाय होम ने करणार. त्याच्यानंतर इंग्लिश हे ऑब्जेक्ट आहे, मग हे सिंग्युलर असल्यामुळं या ठिकाणी आपण काय करतोय, सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब घेतोय. काय घेतोय आपण, सिंग्युलर. पण इथं काय होतं, हे सब्जेक्टचं काम करता. चला नेक्स्ट, टॉट क्रियापदाचं तिसरं रूप आहे टू यू बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार हु आणि बाय ने, वरचं बाय हुमचं वाक्य जसं असतंय तसं सेम आपण करू शकतोय. या ठिकाणी हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर बाय हुम आर यू टॉट इंग्लिश, हे सुद्धा बरोबर आहे. आणि हु आर यू, हु आर यू टॉट इंग्लिश बाय, या ठिकाणी हे सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ खाली आन्सर ऑप्शन जे आहे ते आन्सर ऑप्शन्स या ठिकाणी या प्रश्नामध्ये राहिले आहेत द्यायचे. तर याचं उत्तर काय आहे, ऑल आर करेक्ट. ऑल आर करेक्ट, सगळेच या ठिकाणी बरोबर आहेत. म्हणून मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो आपल्या सर्वांना, आपल्याला एका वाक्याचं म्हणजे हुच्या प्रश्नामध्ये जर दोन ऑब्जेक्ट असतील तर त्या प्रश्नाचं पॅसिव वॉइस आपल्याला चार प्रकारे करता आलं पाहिजे, जे की मी या ठिकाणी घेतलं होतं. तर यामध्ये लक्षात घ्यायचं, हे लिहून घ्यायचं व्यवस्थित तुम्हाला. हे अशा पद्धतीने आपण काय करतो, पॅसिव वाईज जे आहे ते पॅसिव वाईज करतोय. इथं टॉट हे क्रियापदाचं दुसरं रूप होतं म्हणून आपण वॉज वेअर वापरलंय. तिथं काय आहे, टीचर्स हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे म्हणून आपण इज आणि आर या ठिकाणी त्या वाक्यामध्ये आपण वापरलेला आहे. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज इन पॅसिव वॉइस, म्हणजे खालीलपैकी कोणतं वाक्य पॅसिव वॉइस मध्ये आहे असा प्रश्न आपल्याला विचारलाय. हु विल हेल्प यू, या ठिकाणी हे वाक्य ऍक्टिव्ह वॉइसचं आहे. सॉरी, इथं मी लिहितो हे वाक्य ऍक्टिव्ह वॉइस मध्ये आहे. बाय हुम विल यू बी हेल्प्ड इन दिस मॅटर, मग या ठिकाणी विल पण आहे, बी पण आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूप पण आहे. फ्युचर मध्ये आपण काय करतोय, शल बी विल बी प्लस वी थ्री, ते वाक्य असते पॅसिव वॉइस. म्हणजे याचा अर्थ होतो हे वाक्य पॅसिव वॉइस आहे. हु वुड बी हेल्प्ड यू इन, हु वुड बी हेल्प्ड यू इन इट मॅटर. तर या ठिकाणी काय असेल, लक्ष द्या, हु वुड बी, आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, हु वुड बी हेल्प, या ठिकाणी वाक्य जरी वुड बी प्लस वी थ्री असतं तरी पण वाक्यरचना या ठिकाणी चुकीची आहे. कारण या ठिकाणी हे यू कुठं पाहिजे होतं, या उड आणि बीच्या मध्ये पाहिजे होतं, त्याच्यामुळे ही वाक्यरचना चुकीची आहे, वाक्य चुकलेलं आहे. बाय हुम यू विल बी, या ठिकाणी सुद्धा लक्षात घ्यायचंय, हे विल बी प्लस वी थ्री जरी बरोबर असलं तरी पण आपण आता चुकलोय की बाय हुमच्या नंतर अगोदर हेल्पिंग व्हर्ब येणार आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येणार. मग या ठिकाणी अगोदर या ठिकाणी हे यू आहे आणि त्याच्यानंतर काय आहे, या ठिकाणी विल वापरलंय, म्हणून या ठिकाणी हे सुद्धा चुकीचं आहे. तर याच्यामध्ये मग आपल्याला विचारलंय काय, पॅसिव वॉइसचं वाक्य कोणतं आहे, आणि पॅसिव वॉइसचं वाक्य दोन नंबरचं आहे, म्हणून याचं उत्तर दोन नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट बघा, व्हॉट डीड शी इट, व्हॉट डीड शी इट, याचं पॅसिव वॉइस करायचंय. मग डीड आलं की आपल्या सगळ्यांना माहित आहे, डीड आल्याच्या नंतर आपण काय करतोय, वॉज वेअर प्लस वी थ्री वापरतोय. मग चार ऑप्शन पैकी वॉज वेअर कुठं आहे बघा, इथं आहे का नाही, इथं आहे का नाही, इथं पण आहे, इथं पण आहे. पण क्रियापदाचं किती रूप पाहिजे, तिसरं रूप पाहिजे. इथं एट हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे आणि वाक्य इथं चुकलेलं आहे, म्हणून या ठिकाणी याचं उत्तर तीन नंबरचं ऑप्शन या ठिकाणी 100% बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघू, पॅसिव वॉइस विचारलेला आहे. काय विचारलंय, पॅसिव वॉइस. मग वाय डीड ही राईट अ लेटर, या ठिकाणी डीड आहे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, या ठिकाणी हे ऍक्टिव्ह वॉइसचं वाक्य आहे. ही वॉज नॉट रायटिंग अ लेटर, या ठिकाणी ही वॉज नॉट रायटिंग लेटर. मग आपल्याला सर्वांना माहित आहे पॅसिव वॉइस म्हणलं की वी थ्री फिक्स असतंय, म्हणजे या ठिकाणी काय, हे पण ऍक्टिव्ह वॉइसच आहे. लेट अ लेटर बी रिटर्न, आपण शिकलोय आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव वॉइस करताना आपण काय करतो, लेटने सुरुवात करतो, नंतर ऑब्जेक्ट वापरतोय आणि त्याच्यानंतर बी वापरतोय प्लस वी थ्री. मग या ठिकाणी लेट आहे, हे ऑब्जेक्ट आहे, बी आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूप आहे. या ठिकाणी हे वाक्य पॅसिव वॉइस मध्ये आहे. And he ought to write it, या ठिकाणी हे वाक्य ought to चं आहे, ऍक्टिव्ह व्हायचं आहे. मग आपल्याला विचारायचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं वाक्य पॅसिव व्हायचं आहे, तर याच्यामध्ये एकच वाक्य पॅसिव व्हायचं आहे आणि ते म्हणजे तीन नंबरचं ऑप्शन या ठिकाणी पॅसिव व्हायचं आहे. चला पुढे बघू, हु टीचर्स यू इंग्लिश, मला असं वाटतं की यस डिअर फ्रेंड्स हा प्रश्न रिपीट झालेला आहे. चला नेक्स्ट बघू, हु इज क्रिएटिंग दिस मेस, हु इज क्रिएटिंग दिस मेस, या ठिकाणी इज क्रिएटिंग दिस मेस हा प्रश्न आहे. मग याच्यामध्ये काय, एम इज आर आहे आणि नंतर बी सॉरी व्ही आय एन जी आहे. मग एम इज आर प्लस व्ही आय एन जी जर असेल तर त्या प्रश्नाचं पॅसिव वॉइस करताना आपण बीइंग वापरतोय, म्हणजे एम इज आर प्लस बीइंग प्लस व्ही थ्री. मग आपण चेक करायचंय एम इज आर प्लस बीइंग प्लस व्ही थ्री कुठं आहे, इथं इज बीइंग आहे, इथं आहे का, इथं तर हॅज वापरलंय, इथं इज बीइंग आहे, इथं बीइंग आहे. चला या ठिकाणी म्हणजेच दोन नंबरचा ऑप्शन तर चुकलेला आहे. आता बाकीच्या तीन मध्ये आपण चेक करू की नेमकं
त्या ठिकाणी त्यातलं कोणतं वाक्य बरोबर असणार आहे. तर यामध्ये लक्षात घ्यायचं आपल्याला ऑब्जेक्ट कोणतं आहे, दिस मेस हे या वाक्याचं ऑब्जेक्ट आहे. काय आहे, ऑब्जेक्ट आहे. मग आपला रूल काय सांगतोय, सुरुवात बाय होमने होणार, नंतर दिस मेस हे सिंग्युलर असल्यामुळे काय होणार आहे, दिस मेस हे सिंग्युलर असल्यामुळे आपण काय करतोय, बाय होमच्या नंतर दिस मेस म्हणजे हे सिंग्युलर झालं, मग वाक्य काय होईल, मग बाय होम इज दिस मेस बीइंग क्रिएटेड, काय होणार आहे, बीइंग क्रिएटेड. मग अशा प्रकारचं वाक्य कुठं आहे, इथं काय केलं बघा, इथं इज बीइंग आहे परंतु हूच वापरलेला आहे, बाय होम वापरलेलं नाही. आणि जरी हू वापरत आहे पण वाक्याच्या शेवटी काय पाहिजे असते, बाय पाहिजे असते, तर तिथंच वाक्य ते सुटलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, बाय होम इथं अगोदर काय केलं आहे, इज बीइंग वापरलंय, परंतु आपल्याला हे किती वेळेस तरी आपण याच्यामध्ये चुकलेलो आहोत. तर डिअर फ्रेंड्स, अगोदर प्रश्नार्थक वाक्यामध्ये काय करायचं, मग बाय होम जर असेल तर त्याच्या नंतर अगोदर हेल्पिंग वर्क आणि नंतर त्या ठिकाणी आपण काय करतोय, ऑब्जेक्ट वापरतोय. आणि म्हणून या ठिकाणी काय होणार आहे, हे पण वाक्य चुकलेलं आहे. आपलं उत्तर कोणतं आहे, चार नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. क्रिएटेड अशा पद्धतीने, ठीक आहे. पुढं, हाऊ मेनी फ्रेंड्स हेल्प यू, या ठिकाणी हाऊ मेनी, हाऊ मेनीचा या ठिकाणी काय आहे प्रश्न आहे. हा डिपार्टमेंटल पीएसआयच्या पेपरमध्ये विचारतापर्यंत 179 प्रश्न घेतले असते, तरी पण मी तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारतोय. या प्रश्नामध्ये सब्जेक्ट कोणता कोण आहे आणि ऑब्जेक्ट कोणता शब्द आहे, तर ते तुम्हाला सांगायचं आहे. मग यामध्ये फ्रेंड्स आणि यू हे दोन शब्द आहेत, मग नेमकं याचं सब्जेक्ट कोण आहे, मग लक्षात घ्यायचं आहे. हाऊ मेनीने जे सुरू होणारा प्रश्न असतोय, हाऊ मेनीचा प्रश्न, हाऊ मेनीचा बेसिक रूल काय आहे, हाऊ मेनीच्या नंतर नेहमी आपण प्लुरल नाऊन वापरतोय, ते पण प्लुरल काउंटेबल नाऊन, नंबर एक. नंबर दोन, हाऊ मेनी जे आहे तर हाऊ मेनीच्या नंतरचं जे नाऊन असतं तर ते सब्जेक्टचं बी काम करतं आणि ऑब्जेक्टचं बी काम करतं. जनरली आपण आतापर्यंत जे दररोजच्या व्यवहारामध्ये आपण इंग्लिश बोलतो, आपण ऐकलेलं आहे, त्यामध्ये हाऊ मेनी नंतरचं जे नाऊन असतंय तर ते नेहमी ऑब्जेक्टचं कार्य करतंय, परंतु हाऊ मेनी नंतरचं नाऊन जे आहे तर ते सब्जेक्टचं सुद्धा कार्य करू शकते. मग सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट ही तर थेरॉटिकल पार्ट करण्यापेक्षा सब्जेक्टचं कार्य करत आहे का, ऑब्जेक्टचं कार्य करत आहे का, हे कसं आपण समजून घ्यायचं आहे, मग आपण बेसिकमध्ये शिकलेलो आहोत. सब्जेक्ट म्हणजेच काय असणार आहे, वाक्याचा कर्ता म्हणजेच क्रिया करणारा, कोण क्रिया करत आहे, आणि ऑब्जेक्ट म्हणजेच काय, कशावरती क्रिया घडत आहे, कोणावरती क्रिया घडत आहे, तर आपण ऑब्जेक्ट म्हणतोय. मग आता बघा, हाऊ मेनी फ्रेंड्स हेल्प यू, किती मित्रांनी तुला मदत केली. आणि मी तुम्हाला आणखी एक बेसिक सांगितलेला आहे, क्रियापदाच्या नंतर बघा, वर्बच्या नंतरचा जो शब्द असतोय तर तो ऑब्जेक्ट असतोय, वर्बच्या अगोदरचा शब्द असतोय तर तो सब्जेक्ट असतोय. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी दोन्ही आपण अशाही पद्धतीने आपण गेलेलो आहोत. आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे, वाक्याचा जरी आपण विचार केला तरी सुद्धा आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय. तर यामध्ये काय करायचंय, फ्रेंड्स हा जो शब्द आहे, तर फ्रेंड्स हा शब्द या वाक्यामध्ये कशाचं कार्य करतोय हे आपल्याला अगोदर समजणं गरजेचं आहे. कारण हाऊ मेनी नंतरचं नाऊन जे आहे, तर हाऊ मेनी नंतरचं नाऊन जर ऑब्जेक्टचं कार्य करत असेल तर त्या वाक्याचं पॅसिव व्हॉइस आपण काय करतोय, हाऊ मेनीने करतोय. आणि जर हाऊ मेनीच्या प्रश्नाचं हाऊ मेनी नंतरचं नाऊन हे सब्जेक्टचं कार्य करत असेल तर त्या प्रश्नाचं पॅसिव व्हॉइस करताना आपण काय करतो, बाय हाऊ मेनी वापरतोय. हा दोन्ही मधला फरक आहे. सेम त्याच पद्धतीने विच नंतरचं नाऊन ऑब्जेक्टचं कार्य करत असेल तर आपण त्या ठिकाणी पण विचने सुरुवात करतोय पॅसिव व्हॉइसची, आणि विच नंतरचं नाऊन जर सब्जेक्टचं कार्य करत असेल तर त्या सुद्धा प्रश्नाचं आपण पॅसिव व्हॉइस काय करतोय, बाय विचने करतोय. मग सिंपल लक्षात ठेवायचंय, हाऊ मेनी नंतरचं नाऊन जर ऑब्जेक्टचं कार्य करत असेल तर त्या प्रश्नाचा पॅसिव व्हॉइस करताना आपण काय करतोय, हाऊ मेनीच वापरतोय. आणि जर हाऊ मेनी नंतरचं नाऊन हे सब्जेक्टचं कार्य करत असेल तर त्या प्रश्नाचा पॅसिव व्हॉइस करताना आपण बाय हाऊ मेनी वापरतोय. आणि बाकीचे रूल्स सेम तसेच आहेत, म्हणजे बाय हाऊ मेनी वापरायचंय, जे नाऊन आहे तर ते नाऊन तसंच घ्यायचंय. त्याच्यानंतर आपण हेल्पिंग व्हर्ब घेणार आहोत, नंतर ऑब्जेक्ट आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. मग इथं आपल्याला समजून घ्यायचं आहे, या वाक्यामध्ये हाऊ मेनी फ्रेंड्स, या वाक्यामध्ये जे फ्रेंड्स हा शब्द आहे तर हा कशाचं कार्य करतोय, सब्जेक्टचं कार्य करतोय. आणि यू हे जे आहे तर यू हे ऑब्जेक्ट आहे. मग आपण दोन्ही प्रकारे आपण या ठिकाणी काय करू शकतोय, समजून घेऊ शकतोय. वर्बच्या अगोदर सब्जेक्ट असतोय, वर्बच्या नंतर ऑब्जेक्ट असतोय. किंवा हाऊ मेनी फ्रेंड्स हेल्प यू, किती मित्रांनी तुला मदत केली. मग किती मित्रांनी तुला मदत केली म्हणल्याच्या नंतर मदत करणारा कोण आहे, फ्रेंड्स, म्हणजे क्रिया करणारा कोण आहे, फ्रेंड्स, म्हणून सब्जेक्ट. आणि कोणाला मदत केली, यू म्हणजे तुला, तर यामुळे इथं काय होणार आहे, डियर फ्रेंड्स, यू हे ऑब्जेक्ट आहे. मग या प्रश्नाचं पॅसिव व्हॉइस कशाने होणार आहे, सुरुवात बाय हाऊ मेनीने होणार आहे. आपल्याला हे 100% लक्षात घ्यायचं आहे. मग याच्यामध्ये बाय हाऊ मेनी किती ठिकाणी आहे, दोन ठिकाणी आहे. चला मग याच्यानुसार आपल्याला काय करायचं, आता ठरवायचं आहे की 3 नंबर बरोबर आहे का 4 नंबर बरोबर आहे हे समजून घ्यायचं आहे. मग सुरुवात काय होणार आहे, बाय हाऊ मेनी फ्रेंड्स या ठिकाणी घेतलं,
त्याच्यानंतर आपला बेसिक रूल काय आहे, अगोदर हेल्पिंग व्हर्ब येणार आणि नंतर त्या ठिकाणी आपण सब्जेक्ट असू द्या किंवा ऑब्जेक्ट आपण त्या ठिकाणी वापरतोय. ऍक्टिव्ह व्हायचं वाक्य असेल तर हेल्पिंग व्हर्बच्या नंतर सब्जेक्ट येणार आणि पॅसिव्ह व्हायचं वाक्य असेल तर हेल्पिंग व्हर्बच्या नंतर ऑब्जेक्ट येणार. अगोदर कधीही सब्जेक्ट येत नाही आणि त्यानंतर हेल्पिंग व्हर्ब आपण घेत नाहीत आणि म्हणून या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. तर याचं उत्तर काय आहे, बाय हाऊ मेनी फ्रेंड्स वर यू हेल्प्ड, या ठिकाणी हे बरोबर आहे. तर मग मित्रांनो आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे आणखी, हु गेव यू द रिंग, हु गेव यू द रिंग, या ठिकाणी हुचाच प्रश्न. बघा लक्षात आला असेल तुम्हाला, हुचे प्रश्न खूप सारे विचारले त्याच्यामुळे मी जो नियम लिहून दिला आहे, तर हुचा जे चारही प्रकारे आपण पॅसिव्ह व्हॉइस कसं करतोय हे व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याचा निश्चित येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होईल. मग हु गेव यू द रिंग, मग यामध्ये लक्षात काय ठेवायचं, हु गेव यू द रिंग, यामध्ये द रिंग हे ऑब्जेक्ट आहे, यू सुद्धा ऑब्जेक्टच आहे आणि गेव हे क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे. मग क्रियापदाचं सेकंड फॉर्म जर असेल तर पॅसिव्ह व्हॉइस करताना आपण निश्चितच वॉज वेअर वापरतोय. मग वाक्यामध्ये बघायचं ऑप्शनमध्ये वॉज वेअर कुठं कुठं आहे, इथं डीड आहे म्हणजे उत्तर चुकलेलं आहे, इथं काय केलंय हुने, बाय हुमने पण सुरुवात नाही आणि हुने पण सुरुवात नाही म्हणून हे पण चुकलेलं आहे. त्याच्यानंतर इथं हु वापरलंय परंतु या ठिकाणी शेवटी बाय असायला पाहिजे त्यामुळे हे पण चुकलेलं आहे. सहज आपण उत्तरापर्यंत पोहोचलो, बाय होम वॉज द रिंग गिवन टू यू, या ठिकाणी हे उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट बघा, हाऊ मच वर्क कॅन यू डू इन अ वर्क सॉरी इन अ डे, हाऊ मच वर्क कॅन यू डू इन अ, हाऊ मच वर्क कॅन यू डू इन अ डे. मग यामध्ये लक्षात घ्यायचंय हाऊ मच जे आहे तर हाऊ मच सिम्पल आहे डिअर फ्रेंड्स, हाऊ मच नंतर नेहमी आपण अनकाउंटेबल नाऊन वापरतोय आणि हाऊ मच नंतरचं नाऊन हे नेहमी ऑब्जेक्टचं कार्य करते, सब्जेक्टचं कार्य करत नाही. मग त्यामुळे या ठिकाणी काय झालं, हे ऑब्जेक्ट झालं, इथं क्रिया करणारा कोण आहे, यू आहे म्हणजेच हा सब्जेक्ट आहे. आता वाक्यामध्ये काय आहे, कॅर आहे, याचा अर्थ असा होतो की आपल्याला उत्तरामध्ये कॅन हे मोडल ऑफचे व्हर्ब आहे आणि उत्तरामध्ये मग काय पाहिजे, कॅन प्लस बी प्लस व्ही थ्री पाहिजे, कॅन बी प्लस व्ही थ्री. मग आपण चेक करायचं, इथं विल आहे चुकलेलं आहे, इथं इज आहे चुकीचं आहे, इथं तर डायरेक्ट सुरुवातच कशाने झाली, कॅनने, कारण डब्ल्यूएच शब्दाचं पॅसिव्ह व्हॉइस करताना आपण सुरुवात ही डब्ल्यूएच शब्दानेच करणार आहोत, त्यामुळे आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचलो आणि ते उत्तर आहे चार नंबरचं, म्हणजे डी, हाऊ मच वर्क कॅन बी डन बाय यू इन अ डे. तर अशा पद्धतीने आपण पॅसिव्ह व्हॉइस करतोय. पुढे बघू आपण, हु लुक्स आफ्टर द व्हिजिटर्स, या ठिकाणी लक्षात ठेवायचं लुक्स हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, लुक्स आफ्टर ही या ठिकाणी फ्रेज आहे, लुक आफ्टर म्हणजे काय, काळजी घेणे, टेक केअर म्हणतो आपण त्याला, द व्हिजिटर्स या ठिकाणी हे ऑब्जेक्ट आहे. मग क्रियापदाचं जर पहिलं रूप असेल तर त्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना आपण काय करणार आहे, निश्चितच एमिज आर प्लस व्ही थ्री वापरणार आहोत. मग या वाक्यामध्ये बघा प्रश्नाची सुरुवात कशाने आहे, हु ने, मग तिथं हाव येणार आहे का, नाही येणार, त्या ठिकाणी हुम येणार आहे का, नाही येणार. मग आपण जर हुम असेल तर काय असते, बाय हुम, हुच्या प्रश्नाचं पॅसिव्ह व्हॉइस करताना एकतर बाय हुम असते किंवा हु वाक्याची सुरुवात हुने होणार आणि शेवटी काय असायला पाहिजे, बाय असायला पाहिजे, आपण हे पाहिलंय. मग त्यामुळे या ठिकाणी काय होणार आहे, हुम येणार आहे का, नाही. मग बाय हुम या ठिकाणी तीन आणि चार मध्ये आपण चेक करू, बाय हुम आर द व्हिजिटर्स लुक्ड आफ्टर अँड बाय हुम, मग इथं बघा लक्ष द्या पुन्हा तेच आहे, इथं पण डब्ल्यूएच शब्दाच्या नंतर अगोदर हेल्पिंग व्हर्ब असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग ते सब्जेक्ट असू द्या किंवा ऑब्जेक्ट, म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस असेल किंवा पॅसिव्ह व्हॉइस नुसार, पण अगोदर हेल्पिंग व्हर्ब येणार, अगोदर सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट येणार नाही, त्यामुळे या ठिकाणी द व्हिजिटर्स या ठिकाणी चुकलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, आपल्याला एवढं बेसिक तर समजतंय, व्हिजिटर्स हा शब्द काय आहे, प्लुरल आहे, मग प्लुरल असल्याच्यानंतर आपण इज वापरतोय का, नाही, मग याच्यामध्ये हे तर इथं चुकलेलं तर आहेच आहे. आणि मग आपण सर्व उत्तरापर्यंत पोहोचतोय आणि ते म्हणजेच काय, तीन नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. वेअर आर यू अटेंडिंग द मीटिंग, या ठिकाणी काय आहे, एम इज आर प्लस व्ही आय एन जी आहे. मग एम इज आर प्लस व्ही आय एन जीचं जर प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचं उत्तरामध्ये काय असायला पाहिजे, एम इज आर प्लस बीइंग प्लस व्ही थ्री असायला पाहिजे. मग उत्तरामध्ये लक्ष द्यायचं आपल्याला, इथे तर वॉज आहे चुकीचं आहे, याच्यामध्ये बीइंग आहे, याच्यामध्ये बीइंग आहे, याच्यामध्ये बीइंग आहे, आपल्याला काय करायचं, पुन्हा वाक्यरचना चेक करायची. मग इथं काय केलं, वेअर आर, आता मीटिंग या वाक्याचा ऑब्जेक्ट कोणता आहे, द मीटिंग, द मीटिंग हा शब्द काय आहे, सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, सिंग्युलर आहे, ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. मग इथं द मीटिंग हे ऑब्जेक्ट सिंग्युलर आहे, तर इथं आर येणार आहे का, नाही, म्हणजे हे पण चुकलेलं आहे. वेअर इज द मीटिंग बिंग अटेंडेड बाय यू, आणि इथं काय आहे, वेअर द मीटिंग, पुन्हा इथं लक्ष द्या, जर आपला तो बेसिकचा नियम जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्ही सहज उत्तरापर्यंत पोहोचताय. अगोदर डब्ल्यूएच शब्दाच्या नंतर अगोदर हेल्पिंग व्हर्ब येणार आणि त्यानंतर मग
सब्जेक्ट असू द्या किंवा ऑब्जेक्ट, म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस असेल तर सब्जेक्ट येणार, पॅसिव्ह व्हॉइस असेल तर ऑब्जेक्ट येणार, पण अगोदर हेल्पिंग वर्ब त्या ठिकाणी असायला पाहिजे। म्हणून या ठिकाणी हे पण वाक्य चुकलेलं आहे, उत्तर आपलं सरळ तीन नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे। मग वेअर इज, त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्ट घेतलं, नंतर बीइंग वापरायचं आहे, आणि मी तुम्हाला सांगितलंय एमएजआर प्लस बीइंग, जर हेल्पिंग वर्बचे दोन शब्द असतील तर अगोदर मेन मुख्य शब्द येणार, आणि त्याच्यानंतर मग ते ऑब्जेक्ट येणार, आणि राहिलेला शब्द पुढे आपण वापरतोय या ठिकाणी बीइंग, आणि म्हणून या ठिकाणी तीन नंबरचा ऑप्शन बरोबर आहे। तर मित्रांनो, मग आपण अशा पद्धतीने हे जे वाईज टॉपिक जो आहे, तर वाईज टॉपिकवरती आपण एवढे सारे प्रश्न घेतलेले आहेत, आणि मी तुम्हाला 100% खात्री देईल, जर आपण सर्वांनी हा जो व्हिडिओ आहे, तर हा व्हिडिओ जर एकदम पहिल्यापासून एकदम शेवटपर्यंत जर काळजीपूर्वक लक्ष देऊन जर ऐकला असेल, लक्ष देऊन जर पाहिला असेल, आणि जेवढ्या कॉन्सेप्ट आपण यामध्ये घेतलेल्या आहेत, आता याच्यामध्ये जर सांगायचं म्हटलं तर आपल्या लक्षात आलं असेल की पहिल्या प्रश्नापासून जर शेवटच्या प्रश्नापर्यंत जर पाहिलं तर तुमच्या सगळ्याच वाईज टॉपिकवरती सगळ्याच कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणार आहेत, कारण आपण एकही प्रश्न स्किप केला नाही। मग यामध्ये आपण काय केलं, एमपीएससीचे सगळेच क्वेश्चन घेतलेले आहेत, त्याच्यानंतर जे 2019 मध्ये झालेल्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत, ऑनलाईन परीक्षा, त्यामध्ये सुद्धा आपण प्रश्न घेतलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये नंतर मग ते तलाठी परीक्षा असेल, फॉरेस्ट गार्ड असेल किंवा कृषी सेवक असेल, यातले सुद्धा आपण प्रश्न घेतलेले आहेत। त्यामुळे डिअर फ्रेंड्स, याच्यामध्ये सगळ्याच प्रकारचे प्रश्न घेतल्यामुळं मग तुमचं सरळ सेवेपासून ते पार राज्यसेवेपर्यंत जेवढ्याही कॉन्सेप्ट आहेत त्या 100% तुमच्या क्लिअर होतील, आणि या माध्यमातून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% तुम्हाला त्यामध्ये फायदा होणार आहे। आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये मग कशाही प्रकारे एमपीएससीने असू द्या किंवा सरळ सेवेच्या पेपरमध्ये कशाही प्रकारे प्रश्न विचारू द्या, तुम्ही त्या उत्तरापर्यंत सहज जाऊ शकताय। आणि आपण ज्या ट्रिक्स आणि आपण ज्या पद्धतीने हे प्रश्न सोडवले आहेत, हे जर तुम्ही बारकाईने जर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की आपण एकदम कमी वेळेमध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय। आणि मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगितलंय, सध्या परीक्षेमध्ये आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचणं तर महत्वाचं आहेच, परंतु कमी वेळेमध्ये उत्तरापर्यंत पोहोचणं हे खूप गरजेचं आहे। आणि यासाठी मग मित्रांनो लक्ष द्या, यामध्ये आपण जेवढे पण रूल्स घेतले आहेत ते सगळे रूल्स आपण समजून घेणं गरजेचं आहे। पहिले जे आपण त्यामध्ये काय केलेले आहेत, जे टेबल घेतलेले आहेत, तर ते टेबल अगोदर सुरुवातीला त्या टेबलमध्ये जेवढ्याही कॉन्सेप्ट घेतले आहेत किंवा पहिल्या स्लाईडमध्ये जे कॉन्सेप्ट दाखवले आहेत, या कॉन्सेप्ट व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या। जर लिहिल्या असतील तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर तेवढ्या लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला 100% त्याचा निश्चित फायदा होणार आहे। आणि याच्यामध्ये मग आणखी काही विद्यार्थी जे असतात की सर, 180 प्रश्न जर आपण घेतले असतील तर कसल्याही प्रकारची शंका तुमच्या मनामध्ये राहायला नाही पाहिजे, कारण एवढे प्रश्न जर आपण घेतले असतील तर मित्रांनो 100% तुमची कुठलीही कॉन्सेप्ट असू द्या तर ती त्यामध्ये क्लिअर झालेलीच पाहिजे। आणि याच्यामध्ये मग तरी पण काही विद्यार्थी असा विचार करतात की नाही सर, TCS काय, IBPS काय? तर मित्रांनो, मग TCSचे सुद्धा मी क्वेश्चन पेपर सगळे पाहिले, IBPSचे पण क्वेश्चन पेपर पाहिलेले आहेत। मग TCS असू द्या, IBPS असू द्या, कॉन्सेप्ट सगळ्यांच्या सेमच असतात, ग्रामर सगळीकडे सेम आहे, मग त्या ठिकाणी सुद्धा काय असेल, ग्रामर आपण या पद्धतीने जर युज केलं तो प्रश्न अगोदर समजून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर त्यामध्ये ग्रामरचं म्हणजे त्याच्यामध्ये लक्षात काय घ्यायचं आहे की क्रियापदाचं फॉर्म कोणतं आहे, हेल्पिंग वर्ब कोणतं आहे, त्याचं पॅसिवाईज कशा प्रकारे होणार आहे, अशा पद्धतीने जर तुम्ही गेला तर तुम्ही सहज एका सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचू शकताय। तरी देखील आपण काय करतोय, जर तुमच्या मनामध्ये अशा प्रकारची शंका असेल की नाही TCS IBPS, तर मित्रांनो यासाठी आपण काय करतोय, पुढचा जो व्हिडिओ आहे, या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करतोय, स्पेशल फक्त आणि फक्त TCS आणि IBPS चे जेवढे बी क्वेश्चन्स आहेत आतापर्यंत विचारलेले, हे सगळे प्रश्न आपण त्यामध्ये घेणार आहोत। आणि मला खात्री आहे, जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल आणि त्याच्यानंतर याच्यातल्या प्रत्येक कॉन्सेप्ट जर व्यवस्थित लिहून घेतला असतील, तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण जेवढे बी प्रश्न घेणार आहोत तर त्या प्रश्नाचं मी उत्तर सांगण्यापूर्वीच तुम्ही सर्वजण 100% उत्तर सांगू शकताय, एवढा मला या ठिकाणी 100% विश्वास आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला यश संपादन करण्यासाठी किंवा यश मिळवण्यासाठी निश्चितच फायदा होईल। तर मग आपण चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे TCS आणि IBPSचे जेवढे पण क्वेश्चन्स आहेत तर ते सेपरेट आपण स्वतंत्र क्वेश्चन्स घेणार आहोत। मग थांबू, मग पुढच्या व्हिडिओमध्ये TCS आणि IBPSचे क्वेश्चन्स घेऊन आपण त्याच्यावरती सुद्धा सेम अशाच पद्धतीने आपण चर्चा करूया।